सचिन जी गिरी सर देखील माझ्यासोबत जॉइंड आहेत आणि त्यांचाही आवाज तुम्हाला या मॅच मध्ये ऐकायला मिळेल. या पण त्यांच्याकडे देखील वळूयात की एकंदरीत या आजच्या दिवसाचं जसं आयोजन आणि त्याच वेळेला हे नियोजन पाहता काय म्हणाल सचिन सर? हॅलो चेक. सुस्वागतम. गुड मॉर्निंग, सुप्रभात, आप सभी का स्वागत है. कहते ना बड़े बुजुर्ग काफ़ी सही बात कहते हैं कि सब्र का फल मीठा होता है. आज तीसरे दिन का खेल था, काफ़ी रोचक मुकाबले हमें देखने थे, लेकिन बारिश के कारण खेल थोड़ा सा देर में शुरू हुआ है, लेकिन धमाकेदार शुरुआत होगी, इसमें कोई गुंजाइश नहीं है. स्वागत है आप सभी का. और जिस प्रकार जयेश भोसले सर ने यहाँ पर हमें कहा कि आज के मैचेस काफ़ी कांटे की टक्कर के मैचेस आपको देखने को मिलेंगे. पहला ही मैच चैंप 11 पनवेल वर्सेज आप देख सकते हैं विक्रोलियंस विक्रोली के बीच खेला जाएगा. टॉस जीता है, यहाँ पर देखा जाए तो चैंप 11 पनवेल की टीम ने, और जो हम सोचे थे वही यहाँ पर डिसीजन लिया गया है. हल्की सी यहाँ पर पिच में नमी है, बारिश गिरा जिसके कारण फील्डिंग का निर्णय लिया गया है अंगद पाटिल के माध्यम से. काफी भव्य दिव्य ये प्रतियोगिता प्रहार प्रीमियर लीग, और आप देख सकते हैं ऑल इंडिया ओपन क्रिकेट टूर्नामेंट प्रहार प्रीमियर लीग का तीसरा दिन. पहले दिन से ये प्रतियोगिता काफ़ी चर्चित है, सुर्खियां बटोरा है प्रतियोगिता ने पूरे देश में. देश के कोने कोने से खिलाड़ी आपको यहाँ पर खेलते हुए नजर आ रहे हैं. आज नॉर्थ इंडिया के कई स्टार्स आपको इस मैदान के अंदर उतरते हुए नजर आएंगे प्रहार प्रीमियर लीग में. एक भव्य दिव्य आयोजन, और आप देख सकते हैं टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय लिया गया है. चैंप 11 पनवेल टीम के माध्यम से पहले बैटिंग करने के लिए इन्वाइट किया गया है विक्रोलियंस विक्रोली टीम के लिए. उत्कृष्ट आणि उत्कृष्टतेसाठी घेतलेली एक उत्तुंग झेप अर्थात प्रहार प्रीमियर लीग 2023 दर्जेदार क्रिकेटची पर्वणी. काही क्षणांमध्ये आपण या पहिला बॉलला आणि खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये राहिलेले मॅचेस एक दोन सामने जे आपण कालच्या दिवसामधील कव्हर करतोय त्यामधील पहिला सामना विक्रोलियन्स विक्रोली अगेन्स्ट चॅम्प 11 पनवेल हे दोन संघ आमने सामने असताना पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतोय टॉस जिंकल्या चॅम्प 11 पनवेल या टीमने, क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. विक्रोलियन्स टीमला पाचारण केले ते बॅटिंगसाठी. त्याच वेळेला एकंदरीत आपण ए ग्रुपचा विचार केला, अर्नी स्पोर्ट्स उमर 11 या टीमने क्वालिफाय केले. त्याच्या सोबतीचा संघ आहे तो ग्रुपमध्ये सेकंड टॉपर राहणारा एनपी स्पोर्ट्स भाईंदर या टीमने देखील क्वालिफाय केलंय. त्याच वेळेला बी ग्रुपमधून आपण पाहिलं शाहरुख इलेवन आणि एनबी अवध या टीमने देखील क्वालिफाय केलंय. कालच्या दिवशी मात्र येणारी पहिला संघ तो मात्र ग्रुपमध्ये टॉपर राहणारा अर्थात रायगड इलेवन या नावाने अर्थात मुरलीधर इलेवन कामाक्षी इलेवन मुरबी या नावाने हा संघ खेळत असताना पाहायला मिळालाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. या धावसंख्येचा धावा गोळा करण्यासाठी जी जद्दोजहद करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली जोडी आपण पाहतोय. नरेश टोमरे गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. मंगेश वैदीला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं मंगेश वैदी, जो मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडवरती करण नायडू याला आपण पाहतोय. पंचांचा इशारा होतोय, लेस प्ले, पहिला बॉल पडेल. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देऊयात. नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्क वरती, खालापूर एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती दाखवलं असताना पाहायला मिळेल. राईट हॅम ओव्हर द विकेटने ज्या पद्धतीने जलद गतीची गोलंदाजी किंबहुना खुलवा टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, कुतूहलाचा विषय राहतो, त्याचा व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समेळ साधणारी गोलंदाजी करण्यासाठी ज्या गोलंदाजाकडे नेहमीच पाहिलं जातं ना, तो नरेश टोमरे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पंचांचा इशारा आलाय, पहिला बॉल पडेल. गणपती बाप्पा मोरिया, पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती नरेश टोमरे सज्ज होत असताना राईट हॅम ओव्हर द विकेटने. पहिला बॉल लोअर फुलटोज आहे, वेस्ट साईड जास्त आहे, कट केला आहे चेंडू, मात्र सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ट्रॅव्हल होत असताना पहिल्या बॉल वरती नो बॉल, त्यावरती चौकार. पहली गेंद आप देखते यहाँ पर थोड़ी सी कंट्रोल में नजर आया नहीं वहां पर नरेश टोमरे, और कमर के ऊपर गेंद डाली और उसके बाद बल्ले का बाहरी हिस्सा लेकर गेंद थर्ड मैन की तरफ. पहली बॉल पर एक दमदार शुरुआत देखने को मिला है बल्लेबाज मंगेश वैती के द्वारा. अटैकिंग स्टार्ट.
अटैकिंग स्टार्ट निश्चित म्हणता येईल, कारण जिथे आपण हँड आणि कोऑर्डिनेशन बॉडीचं बॉडी थ्रू त्याच वेळेला बॉडी बॅलेन्स साऱ्या गोष्टी ईच अँड एव्हरी चांगल्या रीतीने खेळत असताना पाहायला मिळतो. मंगेश पॉझिटिव्ह अप्रोचने आलाय मैदानाच्या आतमध्ये, पहिल्या बॉलवरती त्याने चौका ठोकलाय. नरेश सोमरे पुन्हा एकदा फ्रीजचा बॉल आडव्या बॅटने इथे केला, ऑन साईडला पेट्रोलिंग करतोय, जिथे आपण निश्चितच 38 सर्कलच्या बाहेर मध्ये सातत्यपूर्ण आवर्जून ज्या क्षेत्ररक्षकाला पाहतो तो सुमित डोंगरे पाहायला मिळालाय. पहिला बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती पुनरागमन चांगल्या रीतीने झालंय नरेश सोमरेच्या माध्यमातून. चांगल्या रीतीची गोलंदाजी करण्यासाठी कुतूहलाचा विषय राहतो ती त्याची व्हेरिएशन. आज चांगल्या दाटणीचे पाहायला मिळाले व्हेरिएशन. करंडला आपण स्ट्राईकवरती पाहतोय, एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दोन युवा खेळाडू आज या संघाचं प्रतिनिधित्व करतात, विक्रोली आणि स्विक्रोली. मग उजेब याचाही खेळ आपण पाहू. उजेब शेख पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला केलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. विशाल शहाने एक चांगला झेल इथे टिपलाय, खेळाडू क्रमांक पहिला होईल तो इथे बाद. काफी बढ़िया कैच वहां पर, वेल जज कैच कह सकते हैं वहां पर कवर की रीजन में. विशाल शाह वन ऑफ द बेस्ट फील्डर के तौर पर जाने जाते हैं और एक अच्छा कैच पकड़ा और जो कहीं ना कहीं पहली गेंद थोड़ी सी जो खराब डाली थी यहां पर जय सर, उसकी भरपाई कर दी विकेट चटकाकर. ये जागा बनवली होती स्ट्रोक साठी, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु एलिव्हेशन तितकंसं देता आलं नव्हतं चेंडूला. बॅटचा फ्लो चांगला होता, फॉलो थ्रू चांगला होता, चेस करण्याचा प्रयत्न केला होता, बॉलला उजव्या एसीच्या बाहेर रूम मिळाला होता आणि त्यावरती एक चांगला झेल. विशालचं कौतुक करायला हवं, अडचणी नेहमीच आपल्या समोर येतात, परंतु कधी झुकणं आणि कधी उठणं या गोष्टी जर का आपल्याला ठाऊक असतील ना, निश्चितच आपल्याला यश निश्चित प्राप्त होत असतं. आणि इथे एक चांगलं घवघवीत यश म्हणता येईल की पहिल्या षटकामध्ये जो काही विकेट प्राप्त केली आहे ना, ती एक गोल्डन विकेट ठरू शकते या मॅचची. करण बाद झालाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळेल, अर्थात एक गोल्डन डकचा शिकार. करणला आपण पाहतोय बाधून तंबूच्या आचऱ्याला परतत असताना नरेश ठोंबरेला एक गवगवीत यश प्राप्त झालाय. पहिला बॉल जरी नो बॉल आला असेल, वेस्ट साईड जास्त होती, परंतु पुढच्या बॉलवरती त्याने प्रत्युत्तर दिलंय. फाइट बॅक कम बॅक चांगल्या रीतीने त्याचं पाहायला मिळालं. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये, अभिषेक आंगणेला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. लेदर बॉलचा त्याच्याकडे चांगला दाणबा अनुभव आहे, परंतु रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमधून ज्याने आपल्या नावाभोवती एक वेगळी छाप सोडली, मुंबापुरीच्या बांद्राचा असणारा अभिषेक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रायसिस मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, जिथे परिस्थिती ज्या ज्या वेळेला बिकेट असते ना त्या त्या वेळेला या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं. आज कशा दाटणीचा खेळ करतोय, किंबहुना काय वाढून ठेवलं ना त्याच्या समोर, याच गोष्टी प्रामुख्याने पाहण्याजोगे राहतील. नरेश ठोंबरे ज्या ज्या वेळेला विकेट्स त्याला मिळाले ना, विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, आणि आज त्याने आपली कामगिरी चांगल्या रीतीने करून दाखवली आहे. ब्रेक थ्रू मिळून दिला, सहा वरती एक संघ अडचणीमध्ये. विक्रोली आणि स्विक्रोली या टीमला आपण पाहतोय, अमोलजी म्हात्रे यांच्या मालकीचं आणि त्यांनी पुरस्कृत केलेली ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगल्या दाटणीचा खेळ पाहायला मिळालाय सध्याच्या घडीला, परंतु नेहमीच जे चितलं ना तेच घडतं असं नाही. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा असं जोईल, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अक्षा कबरला केलाय, परंतु धावा देऊन जाईल ती या बॉलवरती, एक पॅरेलल स्ट्रोक शकार. प्लेसमेंट इस बार लाजवाब था बल्लेबाज अभिषेक के बैट से, ये शॉट जो लगा डबल ए, आप देख सकते हैं इनके नाम में जुड़ा है, जिस प्रकार डबल ए का ब्रांड है उस प्रकार ये ब्रांडेड स्ट्रोक सुपर से ऊपर कवर के ऊपर. 6 रन आए हैं विक्रोलियंस विक्रोली टीम के लिए, आते ही बड़ा प्रहार प्रहार प्रीमियर लीग में. इरादे स्पष्ट केलेत आणि चांगल्या रीतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रोक मेकर आहे हा फलंदाज आणि त्याच्या नावाला साजेसा खेळ त्याने केला. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, हा देखील इथे बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला, झेपावला त्या ठिकाणी. आपण बंटीला पाहतोय वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला, एक धाव निश्चित मिळेल. 13 धावा धावपलिकावरती आहेत संघाला, जिथे तारणहार म्हणून राहणारा अभिषेक आणि त्याच वेळेला मंगेशला एक रणनीतीबद्ध खेळ करावा लागणार, प्री प्लॅन खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. पहिली विकेट तर प्राप्त केली आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये संघ अडचणीमध्ये, परिस्थिती गंभीर आहे, तिथे गंभीरपणे खेळ करणं गरजेचं राहणार आहे दोन्ही बॅटर्ससाठी. पुढचा बॉल, हा चेंडू इथे उजव्या एसीच्या बाहेर छेडखानी करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाउन, दुसरा खेळाडू बाद. एक और थोड़ी सी लेंथ आप देखते हैं, इस बार फुलर लेंथ डिलीवरी रखी थी यहाँ पर नरेश ठोंबरे ने, और एक और सफलता. इस बार बड़ी विकेट गिरी है, मंगेश वैती का विकेट चटकाया, कॉट बिहाइंड हुए और 13 के स्कोर पर यह दूसरा झटका दिया यहाँ पर चैंप 11 पनवेल टीम ने विक्रोलियंस विक्रोली टीम को. वापिस जाते हुए अपने आप से निराश आप देख सकते हैं, एक
ड्राइव करने का कोशिश कर रहे थे, लेकिन बल्ले का कहीं ना कहीं थो हल्का सा हिस्सा लगा और एक अच्छा कैच वहां पर भूषण पाटिल के द्वारा। ये अपन वी आई पी डाइस पाहतोय, त्याच वेळेला ही आकर्षक अशी ट्रॉफीज ज्या पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यासाठी लढणारी ही लढत पाहायला मिळाली। आपण नेहमी म्हणतो ना, धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडत करत नाही। जगात धाडस केल्याशिवाय कोणालाही काही मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत। आज हिंमत दाखवली आहे, आपण पाहू शकतो की एक संधी निर्माण करून दिली होती, आउटसाइड डी ऑप्शन फुलर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला नरेश ठोंबरेने आणि त्यावरती विकेट प्राप्त केली आहे। जिकरीचा कामकाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, जिकर त्याने दाखवला। पुढे फुलर लेनचा बॉल इथे नेहमीच मोठा फटका पाहायला मिळत असतो, परंतु अशा परिस्थितीमध्ये ना हिंमत दाखवल्याशिवाय जगाला आपली किंमतच कळत नाही, हे त्याने दाखवून दिलं। बिल्कुल, मैदान छोटा जरूर है लेकिन जिगरा बड़ा दिखाया इस गेंदबाज ने। नरेश ढोंबरे नाम है और भले ही स्कोर को डबल डिजिट तक पहुंचाया है विक्रोलिंस विक्रोली टीम ने, लेकिन भूलना नहीं है कि दो विकेट भी चटकाए यहां पर नरेश ढोंबरे ने। पहले यहां पर करण नायडू और उसके बाद आउट हुए मंगेश वैती। अब नंबर चार पर नए बल्लेबाज शशिकांत कदम। डावखुरे हाताचा एक क्लासिकल खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। टेनिस क्रिकेटच्या चालतो बोलतो विद्यापीठ। हा बॉल हलक्या हाताने स्टीअर केला होता। काही खेळाडू टेनिस क्रिकेटचे त्या रीतीचे राहिले आहेत, जे मात्र सुरुवातीला येणं, शांत स्वभावाने खेळ खेळणं, वेळ प्रसंगी आक्रमकता धारण करणं, त्यामधील एक खेळाडू या पंक्तीमधील यादीमधील शशिकांत कदम याला आपण पाहतो। धावफलकावरती धावा आहेत, त्या 13 खेळाडू बाद झाले ते 2। हा डगआउट आपण पाहतो विक्रोली या टीमचा, आणि तिथे मात्र एक शांत असा सन्नाटा पाहायला मिळतोय, कारण सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे। शेवट त्याच रीतीचा होत असतो, परंतु तितकीशी चांगली सुरुवात या संघासाठी झालेली नाहीये। 13-2 पहिले ओव्हर के खेल के बाद देखा जाए तो अभी तक लढाई बराबरी की चल रही है। डबल डिजिट में स्कोर पहुंचा है, लेकिन जो कैसे थे, जो खेमा थोड़ा सा शांत है, उनको पता है एक अच्छी पार्टनरशिप की आवश्यकता है। शशिकांत कदम आप देखते हैं कि टिपिकल खिलाड़ी है, ज्यादा करके तवज्जो सिंगल डबल पर देते हैं और कोशिश करेंगे एक आज अच्छी पारी खेले, क्योंकि 13-2 खिलाड़ी आउट हो चुके और नए बॉलर आप देख सकते हैं बॉलिंग एंड पर इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटिल अब आए टीम के कप्तान ओवर नंबर 2 में। जय सर। अंगद पाटिल याला पाचारण करण्यात आलंय। अंगद पाटील हे असं नाव आहे ना, एक अद्भुत रसायन आहे। किंबहुना आपण पाहिलं होतं एक शो मॅच पाहायला मिळाली होती, रेस्ट ऑफ इंडिया रेस्ट ऑफ रायगडीच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी केली होती। 6 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता असताना नेहमीच निष्णात हा गोलंदाज खुलवा टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी। किंबहुना त्याचे पिंक पॉइंट यॉर्कर हे पाहण्याजोगे राहतात। गोलंदाजी मार्क वरती अंगद पाहायला मिळत आहे, अभिषेक स्ट्राईक इन वरती आहे। हा बॉल रूम मिळाला, हा फ्रॅकर बॉल होता, पुल चांगला केला, पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल देखील षटकार। बॅक ऑफ द लेंथ डाली गई थी इस बार अंगद पाटिल के द्वारा, लेकिन मानो जैसे बॅकफुट पे पहले से ही तयार थे यहां पर अभिषेक आगने, उनके बैट से खेला जाने वाला आप देखते हैं मिड विकेट के रीजन पे एक ब्रांडेड सिक्सर, 6 रनों का इजाफा। स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ अब जा पहुंचा विक्रोलियंस विक्रोली का 19 रन लॉस ऑफ 2 विकेट। 19-2 सुरुवात जशी झाली होती शेवट चांगला करण्याचा प्रयत्न करतील। जो बीता वो कल था, जे काय झालं त्या साऱ्या गोष्टी विसरून एक नव्याने सुरुवात करावी लागते आयुष्यामध्येही, आणि तीच सुरुवात इथे करण्याचा प्रयत्न करतील। पहिलं षटक जरूर संपुष्टात आलं, ज्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या विसरून पुढे एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करण्याचा प्रयत्न जरूर करतील संघासाठी। ज्याच्या प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना, त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम उभी राहते, आणि तोच प्रयत्न इथे केला। हा बॉल उजव्याशीच्या बाहेर एक 100 इन डिलिव्हरी राहिली, पडल्यानंतर कमी उसळीचा हा चेंडू पंचांनी लगेचच हा इथे लक्ष वेधलंय की हा चेंडू वाईड आहे। अवांतर चेंडू पाहायला मिळाला, संघाची धावसंख्या अवांतरने पुढे सरकते 20-2, जिथे 20 रन्स ऑन द बोर्ड, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली पहिली मॅच, ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलं युट्यूबच्या माध्यमातून, स्मार्ट टीव्ही लॅपटॉप स्मार्टफोनच्या माध्यमातून जॉईन झाल्यात, त्यांचं हार्दिक स्वागत। पुढचा बॉल, हा चेंडू इथे वेस्ट साईड, पुन्हा एकदा ही डोकं दुखी राहिले असंच म्हणता येईल। पहिल्या षटकामध्ये नरेश ठोंबरेनी तेच केलं होतं जे या षटकामध्ये पाहायला मिळालं। देखिए यहाँ पर ब्लॉक होल डिलीवरी डालने की प्रयास कर रहे, यहाँ पर कहीं ना कहीं यॉर्कर करने की कोशिश थी। कंट्रोल में बॉल, जो ग्रिप था बॉल का, ठीक तरीके से यहाँ पर रिलीज किया नहीं गया। और आप देखते अंपायर शशि साठम सर का सिग्नल आता हुआ, ये फ्रीड बॉल है, यानी बिग हिट लगाने का मौका यहाँ पर बैटर के पास। अब निश्चित काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याच्या प्रयत्नामध्ये ना गोलंदाज जोखीम पत्करतात असंच म्हणता येईल। पुढचा बॉल, गोलंदाज अंगद पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल।
राइट समोर द विकेट ने समोरच्या दिशेने केला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, निर्जन सही चेंडूचा पाठलाग करतो आहे आकाश जहांगीर, तदुवर मात्र बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, फेकी करण्यात येते आहे, तदुवर धावा अर्जित करण्यात आल्या, तदुन दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचतोय, टीव्ही साहेब धावफलकावरती फ्रीजच्या बॉल वरती एकही मोठा फटका आलेला नाहीये, जिथे पहिल्या षटकामध्येही पाहिलं होतं आपण नरेश सुमरेच्या गोलंदाजीवरती फ्रीजचा बॉल मिळाला त्यावरती मोठा फटका आलेला नाहीये, एक कारगीर गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजांच्या माध्यमातून, जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट, ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट, आत्मविश्वास भरलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा करत असताना, अंगाचा हा चेंडू बाची लिडिंग एज घेतली आहे, मागे चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येईल, तदवर मात्र धाव मिळते ती केवळ एक चिकी सिंगल अर्जित करण्यात आली, 24 धावा धावफलकावरती आहेत, विकेट जरूर प्राप्त झाल्यात परंतु पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न झालाय, इस ओवर में काफी अच्छे रन बटोरे विक्रोलियंस के बल दोनों बल्लेबाजों ने, खास तौर पर देखा जाए अभिषेक आंगने की अगर बात की जाए, एक जो बड़ा शॉट मिड विकेट के ऊपर से खेला था, लेकिन अंगद पाटिल एक चतुर चला गेंदबाज है, वेरिएशन पर ज्यादा तवज्जो देते हैं, जब बैक ऑफ द लेंथ पर इनकी थोड़ी सी पिटाई होती है तब जो उनका मुख्य अस्त होता है यहाँ पर कटर्स का इस्तेमाल फिर काफी अच्छी बखूबी तरीके से करते हैं अंगद पाटिल। यस डेफिनेटली या गोष्टी करणं आवश्यक आहे, शॉर्ट टाइम क्रिकेट आहे, या शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये पहा सातत्यपूर्ण स्पर्धा जितक्या जास्तीच्या येतात, क्रिकेटमध्ये गोलंदाजाला कोणतीही मुभा नाही आहे किंबहुना गोलंदाजासाठी कोणतंही स्थान राहिलेलं नाही आहे, कारण ज्या पद्धतीचं क्रिकेटचं फास्ट होत चाललं आहे, फ्री हिट आला त्याच वेळेला शफल होऊन खेळाडूंना खेळण्याची संधी आली, त्याच वेळेला चांगल्या चांगल्या पद्धतीच्या बॅट्स आल्यात क्रिकेटमध्ये अवेलेबल झाल्यात, परंतु त्याच वेळेला गोलंदाजांनीही काहीतरी नाविन्यपूर्ण बदल हा क्रिकेटमध्ये करणं गरजेचं राहतं आणि तेच करत असताना अंगदला आपण पाहतोय, फिंगर चांगल्या रीतीने रोल करतो 24-2 बॅटिंग करत असताना, विक्रोली हा बॉल इथे आतमध्ये वळण घेणारा राहिला, गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली, पाहण्याजोगी राहिला हा चेंडू, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अंगद, एक छोटस पनवेल तालुक्यातील खारघर विभागामधील इनामपुरी हे गाव आणि या गावाला बिलॉंग करत असताना आज संपूर्ण टेनिस जगतामध्ये या गावाचं नाम लौकिक करणारी कामगिरी ज्या अंगदने केली आहे ना तोच गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये 24-2, आजचा दिवस कोण विसरेल, हिटमॅन रोहित शर्माचा जन्मदिवस, क्रिकेटमध्ये 2 शतक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं, लोअर फुल टोस आहे ऑन साइड ला, चेंडू सर ट्रॉल होणार, एक्सलेंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार, ये फुल टॉस गेंद डाली गई थी, जूसी फुल टॉस कह सकते हैं, और शशिकांत कदम ये गेंद कहाँ छोड़ने वाले हैं, उनको ये बॉल थोड़ी फुटबॉल नजर आई और प्लेसमेंट अच्छा था, टाइमिंग पर ज्यादा तवज्जो दिया और मिड विकेट के ऊपर से, मैदान छोटा है उसका भरपूर फायदा किया, प्रहार प्रीमियर लीग में एक ब्रांडेड सिक्सर आता हुआ बैट्समैन शशिकांत के बैट से, स्कोर आगे बढ़ता हुआ अब 30-2। पहिल्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं 13 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये एक आक्रमकता धारण केलेली खेळी पाहायला मिळाली, सध्या दगडीला 17 धावा या गोलंदाजाने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात, जिथे आपण पाहतो ना एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणून अंगद पाटीलच्या या षटकाकडे पाहिलं जाईल, 30 धावा धावफलकावरती आहेत, 16.37 करंट रनरेटने धावा येत आहेत, पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू राहिला, कट केला तिथे बॅकवर्ड पॉइंटला, नरेश ठोंबरे चेंडूवरती येतोय, एक धाव निश्चित मिळेल एकेरी धाव संख्येच्या मदतीने, एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला, 31 धावा धावफलकावरती, 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले आहेत, बढिया साझेदारी दोनों बॅटर के बीच में, आप देखते यहां पर अभिषेक और खास तौर पर शशिकांत कदम, पिछला ओवर था विक्रोलियंस के नाम गया है, कप्तान जो विपक्षी टीम के कप्तान के उनके खिलाफ यहां पर थोड़ा सा आक्रामक रवैया अपनाया शशिकांत कदम और अभिषेक आंगने ने, स्कोर की बात करें तो 2 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर आप देख सकते हैं 31-2, प्रहार प्रीमियर लीग आज तीसरा दिन, छोटा सा मैदान जरूर है लेकिन कई खिलाड़ियों के लिए एक बड़ी उम्मीद लेकर ये सीजन नंबर 6 आप देख रहे हैं, नौशाद साहब और उनकी संपूर्ण टीम आप देखते हैं यहाँ पर जिनके माध्यम से कड़ी मेहनत की गई, और आज तीसरा दिन है, तीसरे दिन का आप देखते हैं यहाँ पर पहला मुकाबला, एक तरफ चैंप 11 पनवेल तो दूसरी तरफ टीम उतरी है मैदान के अंदर विक्रोलियंस विक्रोली जो बैटिंग कर रही है फिलहाल बीच मैदान पर, नरेश ठोंबरेला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलं, या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय नौशाजी शिकलकर साहेब यांचं नाव उल्लेख करत असताना त्याच वेळेला मग अझीमजी शिकलकर असतील आणि अब्दुलजी शिकलकर यांचंही नाम उल्लेख करणं आवश्यक, या स्पर्धेला चांगल्या रीतीने आयोजन करण्यासाठी ऑल इज वेल असं आयोजन करण्यासाठी एक चांगल्या रीतीची भूमिका त्यांनी निभावली आहे, नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय, रायचम ओवर द विकेटने पुढचा बॉल, यावेळेचा खुलवा टप्प्याचा आहे, ज्युसी हा बॉल ऑन साईडला खेळला, डीप मधून प्रोटेक्शन ठेवण्यात आले, क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय,
संकट आता उद्भवले आहेत, परंतु संकटांना पाहून रडायचं की लढायचं ना हे स्वतःने स्वतःशीच ठरवावं लागतं। कारण संकटांना पाहून जर का तुम्ही रडलात ना तर संकट तुम्हाला संपवतील, आणि जर लढलात तर तुम्ही संकटांना संपवू शकता। कारण डावसंख्या चांगल्या गतीने पुढे चालली आहे, अशा परिस्थितीमध्ये संकट उडवायला लागली आहेत, पार्टनरशिप बिल्ड होते आहे, इथून एक ब्रेक थ्रू आवश्यक आहे। चांगले प्रयत्न करावे लागतील नरेश सुमरेला, ज्या विकेटसाठी तो जाणला जातो, दोन विकेट्स त्याच्या नावावरती आहेत, 13 धावा त्याने खर्च केल्यात या पहिल्या षटकामध्ये, परंतु उत्तरार्धा दाखल दुसऱ्या षटकामध्ये तो कशा रीतीची भूमिका अदा करतो या गोष्टीत महत्वाच्या राहणार आहेत। गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय तोंगत पाटीलने, त्याच्यावरती भूषण तुम्हाला पाहायला मिळतो यष्टनच्या पाठीमागे, नवी मुंबईचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आणि नेहमीच एक लेफ्ट हँडर बॅटर म्हणून घणाघाती खेळीसाठी तो देखील जाणला जातो। लीड करतो आज टीमला, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज होत असताना खोलवा टप्प्याचा आहे, ऑन साइड ला ऑन ड्राई केला, डीप मध्ये प्रोडक्शन, आकाश जहांगीर फार वेगाने चेंडूवरती येईल, एकच जावी इथे निश्चित मिळेल। भूषण पाटीलच्या लिडिंग बद्दल आपण चर्चा करत होतो, पहा 10PL ची स्पर्धा असेल, मग दुबईमध्ये जाऊन 10PL जिंकणं असेल, मग त्याच वेळेला मोठमोठ्या स्पर्धा, मग मोठा मन जिथे आहे ना तिथे हा खेळाडू सरपंच बनलाच, आणि नेहमी चांगल्या रीतीचं कामकाज त्याने नेहमीच केलंय, आणि ज्या ज्या वेळेला कर्णधार असा असेल ना त्या त्या वेळेला आपल्याला मोठमोठ्या शिखरावरती पार करणं किंबहुना मोठमोठ्या स्पर्धांवरती विजय प्राप्त करणं या अगदी सोप्या गोष्टी पाहायला मिळतात, आणि तो जी यष्टनच्या पाठीमागे पाहायला मिळतोय। पुढचा बॉल नरेश टोंबरे पुन्हा एकदा, यावेळेचा चेंडू देखील ऑन दी टोज आले होते, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुलटोजला पिक करण्याचा प्रयत्न केला, आकाश जहांगीर पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय, धाव मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ एक एकेरी दुहेरी घेणं गरजेचं आहे, सिंगल्स डबल्स कन्वर्जन आपण दुहेरीमध्ये करणं गरजेचं राहणार, पार्टनरशिप बिल्ड करायला हवी। बिल्कुल, इन दोनों जोड़ी ने यहाँ पर अब तक अच्छी पार्टनरशिप यहाँ पर बिल्डअप की है। देखा जाए तो शशिकांत कदम का गेम हम सबको पता चल गया है, वो खास तौर पर सिंगल डबल पर ज्यादा तवज्जो देंगे, और अभिषेक को कहा है आप यहाँ पर हिटमैन वाली पारी आपको खेलनी है, एक अच्छी सोच दोनों बैटर की। पुढचा बॉल इथे ऑन साइड ला केलाय, क्षेत्ररक्षक नवीन पाटील चेंडूच्या खाली, कोणती चुकी करत नाही आहे, गुड कॅच ऑफ द क्वालिटी, टिपला असेल, संपला फलंदाजाचा खेळ, नाही बसत आहे धावसंख्येला, मिळ काय चाललाय हा खेळ, खेळाडू बाद, एक अच्छा कैच, नमित पाटिल वहां पर थे मिड विकेट के रीजन में, और इस बार शॉट जो देखा ना आपने, यहां पर बैट के बिल्कुल निचले हिस्से पर गेंद लगा, ठीक तरीके से टाइम नहीं कर पाए, और नरेश टोंबरे विकेट टेकर रहे अब तक इस मैच में, जब जब विकेट की आवश्यकता थी तब तक टीम ने इनको याद किया और इन्होंने असरदार गेंदबाजी की है, तीसरा विकेट उनके नाम जाता हुआ उनके दूसरे स्पेल में। 16 तीन खेळाडू त्यांनी बाद केले, दुसरे षटक ते हातात आहेत, टिचून मारा, आणि ज्या ज्या वेळेला संघाला आवश्यकता असते ना त्या त्या वेळेला ताकदीशी गोलंदाजीसाठी जाणला जाणारा नरेश ठोंबरेने आज आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे। क्रिकेट पहा किती जलद आहे, कालच्या दिवशी जरी अलिबागमध्ये असेल ना तरी आज पुन्हा एकदा मुंबापुरीमध्ये दाखल झालाय हा खेळाडू खेळण्यासाठी, आणि आज चांगल्या रीतीची गोलंदाजीही करतोय तेही पाहायला मिळालंय। नवीन गोलंदाज प्रितेश जोशी ठाण्याच्या बालकुमचा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। याही खेळाडूला सर्वात सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर जास्तीच्या चर्चेचा विषय राहिलाय, कुतूहलाचा विषय राहिला त्याचा फॉर्म, त्याने कन्सिडर्ड क्रिकेट खेळलंय, आणि किंबहुना त्याच वेळेला एकाग्रता ही त्याच्याकडे ठासून भरलेली पाहायला मिळाली आहे। हा बॉल खुलवा टप्प्याचा आहे, जिथे उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर पाहायला मिळाला होता, डिरेक्ट हिट जरूर लगावण्यात आलाय, जिथे धाव मिळणार नाहीये, बंटी पेंडारी यांना पण अर्षद पेंडारी यांना पण यष्टनच्या पाठीमागे फ्लाय स्लीप मध्ये पाहतोय, धाव मिळते ती केवळ 1.35 जाबा धाव फलकावरती आहेत। या षटक हे षटक ना जे सचिनजी गिरी आपण पाहिलं, कम खर्चात ज्यादा चर्चेचा विषय राहिलाय, 4 धाबा खर्च केल्या आहेत, 1 विकेट देखील प्राप्त केली आहे। देखिए दुसरे ओव्हर में यहाँ पर 18 रन आए थे और कहीं ना कहीं ये ओवर नरेश टोंबरे की तरफ कप्तान ने यहाँ पर रुक किया था और थर्ड अंपायर की यहाँ पर मांग की गई है, रिव्यू घेतला आहे, तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आली आहे, रनआउट साठी ही अपील करण्यात आली होती, आणि यस गोलंदाजाची शैली पाहण्याचा प्रयत्न इथे केला पंचांनी, आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय, डिसिजन काय येतो या गोष्टी पाहण्याजोगे राहतील। आजच्या दिवसाबद्दलची आपण चर्चा करत होतो, रोहित शर्मा याचा जन्मदिवस आजच्या दिवशी राहिला, ज्याने मात्र IPL मध्ये 5 पर्व जिंकण्याचा कारणामा मुंबई इंडियन्ससाठी केला, हिटमॅन हे नाव ज्या खेळाडूला देण्यात आलं, आणि खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं ना लाड सरांच्या तालमीमध्ये ज्या खेळाडूला आपण पाहिलं होतं, लाड सरांची उपस्थिती या प्रहार प्रीमियर लीग मध्ये उद्घाटन प्रसंगी पाहिली होती, ज्यांनी घडवलेला एक अलमोल हिरा म्हणून
रोहित शर्मा कडे पाहिलं जातं, मग शार्दूल ठाकूर असेल, मग त्याच वेळेला रोहित शर्मा असेल, यासारखे खेळाडू दिले. सिद्धेश लाड याला आपण पाहिलं, सिद्धेश लाड सारखा खेळाडू आज मुंबापुरीमध्ये पाहायला मिळतोय. आणि या मुंबापुरीने काही नाही दिलं, सिद्धेशजी ज्या पद्धतीने लाड सरांच्या तालमीमध्ये खेळणारे अनेक तारे सितारे खेळाडू दिले, त्याचा त्यापैकी एका खेळाडूचा आज जन्मदिवस पाहायला मिळतो. आज जन्मदिवसाच्या दिवशी तो आयपीएलची मॅच देखील खेळणार आहे. ही एक प्रामुख्याने बाब असेल की कशा रीतीचा परफॉर्मन्स आजच्या दिवशी त्याचा होतो, या साऱ्या गोष्टींची आपण चर्चा करतोय. परंतु डीआरएसची मागणी करण्यात आली आहे, एक साशंकता पंचांच्या मनामध्ये उद्भवली आहे. पंचांनी सांगितलं इट इज अ फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे, अर्थात गोलंदाजाला चांगल्या रीतीची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. हा डिरेक्ट हिट लगावण्यात आला होता, शशिकांत कदम सीसीआय साठी लेदर बॉल चांगल्या रीतीने खेळत असताना आपण पाहिलंय. मग कांगा लीग असेल, त्याच वेळेला उच्च दर्जाचं लेदर बॉल क्रिकेट नेहमीच खेळत असताना आपण ज्या खेळाडूला पाहिलंय ना, तो रणजी पटू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही एक मोठं नाव राहिलं टेनिस विश्वामधून. ते 35-3 आहेत. पुन्हा एकदा सुरुवात होतीये मॅचला. 4 धाबा खर्च केल्या या षटकामध्ये. पुढचा बॉल नरेश ठोंबरे. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा राहिला होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांचा इशारा येणं शेष आहे, कारण इथे बॅटला बॉल ब्रश झालेला नाहीये. लेग बाईटच्या सुरुवातमधून धाव मिळते ती एक. एंड ऑफ दी थर्ड वर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 12 धावगतीने केवळ 36 धावा धावपलकावरती 3 खेळाडू बाद. गजब का ओवर रहा ये नरेश ढोंबरे का. और कहीं ना कहीं अंगद पाटिल के जो कहीं ना कहीं एक महंगे ऊपर थोड़ा सा लगाम लगा है 3 ओवर के खेल के बाद. आप स्क्रीन पर देख सकते हैं जो कृष्णा सातपुते लाइव ऑफिशियल टीम जो हमारी काफी शानदार कार्य कर रहे हैं, विपुल पांडुलकर और उनकी संपूर्ण टीम, जितने दर्शक लाइव जुड़े उन सभी का प्रहार प्रीमियर लीग 2023 सीजन नंबर 6 में आप सभी का स्वागत है. 3 ओवर के खेल के बाद विक्रोली टॉस हारकर पहले बैटिंग करने उतरी है और उनका स्कोर है 36-3 3 ओवर के बाद. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, 36-3 आहेत. आपण प्रितेश जोशी आणि शशिकांत कदम साठी इतकंच म्हणू शकतो, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती भरोसा ठेवायला हवा, आत्मविश्वास चांगला असणं आवश्यक आहे, कारण इथून धावा येऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. मॅच चांगली बनेल यात ती मात्र शंका नाही आहे, परंतु प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न करावे लागतील. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने सपाटून मार खाल्ला होता ना, अर्थात सर्वाधिक धावा ज्या गोलंदाजाने खर्च केल्या 18, तो गोलंदाज पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलाय. स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती येतो. अंगदला आपण स्क्रीनवरती पाहतोय, ही किमया आहे. अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून इव्हेंट एक्सप्रेस आणि कृष्णा सातपुते ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपण ही किमया पाहतोय. विपुलजी पांडुलकर यांची ही किमया म्हणता येईल, कारण एक हाय डेफिनेशन कॅमेरा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातोय. इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये जो कॅमेरा वापरला जातो, किंबहुना आयपीएलमध्ये जो कॅमेरा वापरला जातो ना, तो आज या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका चांगला आहे, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू सरट आउट होणार. हवाई सफर करत असताना हवाई हल्ला, षटकार. इस बार बड़ा प्रहार किया गया और आज इस मैच में अंगद के खिलाफ यहां पर लगातार अटैक किया जा रहा है विक्रोलियंस के बल्लेबाजों के द्वारा. और इस बार वह कार्य किया है शशिकांत कदम ने. और कदम यही कह रहे, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. ऑन साइड के रीजन में एक बिग ब्लास्ट 6 रन आता हुआ शशिकांत कदम के बैट से. शशिकांत कदम हा असाच खेळाडू आहे ना, की कधी हार न मानणारा, पडला तरी उठून उभा राहणारा, वेळ प्रसंगी आक्रमक होणारा. आणि आक्रमकतेचं त्याने प्याला नेहमीच पीत पीत मोठा झालेला असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटिंग मधून चांगल्या रीतीने पाहायला मिळालाय. स्क्रीनवरती आपण अंगदला पाहतोय, थोडीशी फील्ड मध्ये बदल करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 7 बॉल त्याने अद्याप हाताळले, 24 धावा त्याने खर्च केल्यात, 42 धावा धावपलिकावरती 3 खेळाडू बाद झालेत. बॅटिंग चांगल्या रीतीने पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 15 धाव संख्येवरती शशिकांत कदम, अर्थात शशी कदम खेळतोय. क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. अंगद काय वाढून ठेवलं पुढील षटकामध्ये, किंबहुना पुढील बॉल वरती सज्ज होईल. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर एक्सा कबरला केलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येईल. एक धाव तर निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. चित्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला. धावा मिळाल्यात त्या दोन. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे दुहेरीच्या मदतीने. तब्बल 44 धावा धावपलकावरती आहेत. या पण स्पर्धेच्या माध्यमातून या स्क्रीनवरती आपण पाहतोय टेनिस क्रिकेटची चालती बोलती आख्या आहे का. टेनिस क्रिकेटला ज्यांनी एक ग्लॅमर रूप त्यांनी दिलं ते वैद्य ब्रदर्स यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. ऋषिकेश केशव वैद्य आणि योगेश केशव वैद्य यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. विक्रोली यांच्या डगआउट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. पुढचा बॉल
उसळी घेणारा राहिला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक जिथे अनप्लेएबल डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीचा हा चेंडू हाताळला होता. अनएक्सपेक्टेड बाउंस खेळपट्टीवरून प्राप्त झाला. इस बार थोड़ा सा कंधे पर जोर दिया और एक तीखी बाउंसर डाली गई वहां पर शशिकांत कदम को और कहीं ना कहीं थोड़े से सरप्राइज भी हुए. हालांकि 22 के जरिए रन आया 140 ओवर भी है. शशि साटम सर का सिग्नल आता हुआ अंगद के लिए. ये ओवर अच्छा डालना होगा अंगद को यहाँ पर. स्पेशली पहले स्पेल में 18 रन आए थे. सामने प्रीत्य जोशी मैन इन फॉर्म जिनके बैट से शतक आया था इस सीजन. एक धुआंधार फॉर्म में चल रहे प्रीतेश जोशी स्ट्राइक पर. प्रीतेश ऑन स्ट्राइक है. ग्रामीण क्रिकेट मधून पुढे येणारे एक खेळाडू आज मात्र एक वलयांकित स्पर्धांमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतात. अंगद गोलंदाजी मार्क पडती आहे. प्रीतेश जोशीला आपण पाहतो स्ट्राइक घेऊन भरती. पुढचा बॉल गोलंदाज या वेळेचा चेंडू बॅटची लीडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक खेळाडू बाद होईल. वन मोर विकेट डाऊन. संघाला चौथा धक्का. इस बार स्लोअर वन गेंद डाली गई थी और उंगलियां फेरी अंगद पाटिल ने और कहीं ना कहीं लीडिंग एज लगा और शॉट फाइनल के फील्डर के द्वारा एक अच्छा कैच. प्रीत्य जोशी वापस लौटते हुए पवेलियन एंड की तरफ. विकेट चाहिए था यहां पर फील्डिंग टीम को और विकेट मिला है. स्कोर कार्ड की बात करें तो 45-4. रोहित शर्मा आज उनका जन्मदिन. जिस प्रकार जयस सर ने यहाँ पर चर्चा की आज जन्मदिन है हिटमैन का और खासतौर पर सभी को पता होगा या नहीं खासतौर पर उनकी उनके नाम एक हैट्रिक भी है आईपीएल में. डेक्कन चार्जर की तरफ से खेल रहे थे और मुंबई इंडियंस के खिलाफ भी उन्होंने हैट्रिक भी ली और खासतौर पे डैडी 100 के तौर पर भी उनको जाना जाता है यानी दोहरा शतक के बादशाह. और आज मैच के लिए उतरेगी वानखेड़े की टीम में यहाँ पर मैदान पर आप देखते यहाँ पर टीम मुंबई इंडियंस. यस अपन रोहित शर्मा बद्दल पाहिलं. ऑफ ब्रेक म्हणून गोलंदाज म्हणून आला. एक हॅट्रिक आयपीएल मध्ये पाहायला मिळाली आणि तिथून एक खेळाडू बॅटर म्हणून पाहायला मिळाला. नुकतंच आपण स्क्रीन वरती पाहिलं होतं मग जिथे ऋषिकेश केशव वैद्य यांना की त्यांच्या अनबीटन इनिंग्स आजही आपल्याला लक्षात राहतात. मग नवी मुंबईच जिथे आपण पाहिलं होतं अंकलचं मैदान घनसोलीचं 40+ ज्या पद्धतीने विजय पावलेवरती खेळ केली होती ना ती विसरण्याजोगी राहिली होती. अविस्मरणीय खेळीपैकी एक होती. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखवत असताना पाहायला मिळत आहे नागेंद्र. व्हॉलीबॉल पट्टू आहे परंतु आज या क्रिकेटवरती आपली ही छाप त्याने सोडत असताना पाहायला मिळालाय. बांद्राचा अजून एक हरुणरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर जिथे कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला. पंचांनी लगेचच हेरलं. बाईच्या स्वरूपामधून एक धाव इथे घोषित करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या 46 आहे. धाव फलकावरती आहे. 4 खेळाडू बाद झालेत. कॉमेंटरी बॉक्स आपण पाहतोय. अगदी प्राजक्ताताई देसाई यांचं कौतुक करायला हवं. आज महिलाही कुठेही कमी नाही आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आज त्यांना आपण पाहतोय. चांगल्या रीतीची गुणलेखकाची भूमिका त्यांनी अदा केली आहे. त्याच वेळेला नवमुंबईच्या वाशीचा गोड आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आज ऐकायला मिळेल. अर्थात सचिनजी गिरी यांचा आवाज ऐकतोय. मैदानाच्या आतमध्ये अंगत पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढचा बॉल पडल्यानंतर वळण घेणाऱ्या या चेंडूला कट केला आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शशिकांत कदम यांच्या बॅटमधून ब्रँडेड सुख षटकार. कमाल का शॉट है यहाँ पर. कट किया और कहीं ना कहीं 6 रन बटोरे कवर के ऊपर. सुपर से ऊपर 6 रन. ओवर की शुरुआत की पहली बॉल पर भी 6 रन जड़ा गया था. ओवर की समाप्ति भी शानदार तरीके सिक्सर के साथ ही की है जय सर. देखा जाए तो एक और कहते हैं कि काफी कम देखने को मिलता है कि अंगद पाटिल के 2 ओवर के स्पेल में 32 रन बटोरे सामने वाली टीम. 13 धावगतीने 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंगद कदम अंगद पाटील हा खर्चीचा विषय राहिला. जिथे आपण पाहिल्यानंतर अंगद पाटीलने धावा खर्च केला 16 इकॉनॉमिक्सने 32 खेळाडू बाद केला तो एक. आपण पाहतोय स्कोर कार्ड स्क्रीनवरती 52 धावा धावफलकावरती 13 धावगतीने 4 खेळाडू बाद झाले. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. एकंदरीत या विपुली पांडुलकर आणि संपूर्ण टीमचं आपण यासाठी कौतुक करायला हवं ना. ज्या ज्या टीमचा जो ड्रेस कोड आहे ना त्याच पद्धतीने स्कोर कार्डही पाहायला मिळालाय. मग त्याच वेळेला पर्पल कलरचा ड्रेस कोड परिधान केलेली टीम ज्या वेळेला आपण पाहतो एका बाजूला चॅम्प स्पोर्ट्स पनवेल आणि तो संघाचा ड्रेस कोड ज्या वेळेला आहे ना त्यावेळेला पर्पल हा स्कोर कार्ड निश्चित पाहायला मिळालाय. आणि सध्या दगडीला पिंक स्कोर कार्ड आपण स्क्रीन वरती पाहतोय. विक्रोली विक्रोली टीम नेक्स्ट मॅच काही क्षणांमध्ये आपल्या समोर येईल. या मॅच मधील विजेता संघ नॉर्थ हिमालयन टायगर्स या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. अर्थात अजून एक बिग बॅटल पाहायला मिळेल या टीम मधून विजेता टीम अगेन्स्ट नॉर्थ हिमालयन टायगर्स या टीमच्या अगेन्स्ट.
परंतु इथून गियर बदलावा लागणार आहे. चार षटकांचा खेळ संपुष्टात आला, 52-4 आहेत. शेवटच्या बॉल वरती आपण चर्चा करत होतो की स्वतःला अँटिसिपेट करत होते, बॅकफुटला आले होते, कट केला पॉइंटला आणि चांगल्या रीतीचा स्ट्रोक जो शशिकांतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कुणाल गोलंदाजी मार्ग वरती दाखवत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी पाचारण करण्यात आलंय. नागेंद्रला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. नागेंद्रची एक खेळी मला निश्चित आठवते, विकास पुरुष चषक जूचंद्र वसईमध्ये नुकतीच पार पडली. अजून एक मोठी स्पर्धा नुकतीच पार पडली, ज्या स्पर्धेमध्ये हवेच्या विरोधामध्ये, हवेच्या झोताच्या विरोधामध्ये षटकार लगावण्याची किमया करणाऱ्या किंबहुना एका हाताच्या बोटावरती मोजण्या इतके खेळाडू होते. त्यापैकी एक खेळाडू म्हणून आपण या खेळाडूने पाहिलं होतं आणि चांगल्या इनिंग सातत्यपूर्ण खेळण्यासाठी तो नेहमीच जाणला जातो. जबरदस्त फिटनेस हे त्याच्या यशाचं गमिक आहे, ज्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. नागेंद्र चांगल्या रीतीचा क्रिकेट तो नेहमीच खेळतोय. ही आकर्षक अशी ट्रॉफी जी पाहायला मिळते या स्पर्धेची शोभा वाढवते. हा फटका इथे फसलाय जरूर क्षेत्ररक्षक, डाऊनी बॉल आलाय, एक चांगला शॉट टिपला, वन मोर विकेट डाऊन, 5 खेळाडू बाद. गौरव बढ़ते उस बार गेंद के नीचे थे और आप देखते यहाँ पर कोपर खेलने नवी मुंबई के खिलाड़ी वहां पर गेंद के नीचे और कैच पकड़ा गया, एक और विकेट गिरता हुआ और कुणाल को इसके लिए लाया गया था. यहाँ पर वेरिएशन काफी अच्छा इस्तेमाल करते और विकेट की दरकार थी 52 के स्कोर पर. एक और खिलाड़ी आउट होते हुए 5 झटका दिया है यहाँ पर चैंप 11 पनवेल टीम ने विक्रोलियंस विक्रोली टीम को. रोहित बालेराव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रबर मध्ये ज्या खेळाडूने मात्र प्रत्येक गोलंदाजाला धू धू धुतलं होतं आणि त्याच वेळेला चांगल्या प्रदर्शनासाठी नेहमीच जाणला जातो, ज्याला किडनी या नावाने नेहमीच जाणलं जातं आणि कल्याणच्या खडे वेळवलीचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित बालेराव अर्थात किडनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कालच्या दिवशी 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले होते, परंतु तिसरा त्याच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला आला नव्हता आणि चांगलीच फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. तो निष्णात आहे, त्याची आक्रमकता त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळाली आहे. त्याचा इंटेंट वेगळा असतो, त्याचा अप्रोच वेगळा असतो, खेळण्याची शैली वेगळी आहे. तो मैदानाच्या आतमध्ये निर्भीड आणि निर्धास्तपणे बॅटिंग करत असतो. आज काय वाढून ठेवलं त्याच्या पुढ्यात हे देखील पाहणं गरजेचं. कुणाला पहिल्या बॉलवरती तिथे एक सफलता प्राप्त झाली आहे. धावफलक आपण पाहिलं तर एकंदरीत 52 आहे, खेळाडू बाद झाले ते 5. इथून एक चांगली खेळी करणं गरजेचं. रोहित पुढचा बॉल, कुणालचा हा चेंडू वळण घेणारा राहिला उजव्याशीच्या बाहेर पडल्यानंतर एखाद्या घाटामध्ये गाडीने वळण घ्यावं ना त्या रीतीने चेंडूने वळण घेतला. पंचांचा इशारा आलाय, बाईकच्या स्वरूपामधून धाव मिळते ती एक. धाव फलकावरती धावा आहेत त्या 53 खेळाडू बाद झाले ते 5. अच्छी गेंद इस बार, थोड़ा सा चेंज ऑफ द पेस भी था और कहीं ना कहीं उंगलियां फेरी कुणाल ने. एक रन जरूर आया है. अब स्ट्राइक पर है शशिकांत कदम जो कहीं ना कहीं सेट हो चुके अब तक, कहीं ना कहीं गेंदबाजों को अपसेट किया है, लेकिन जो पारी, जो छोटी सी पारी है उसको बड़ा करने का पूरा प्रयास करेंगे क्योंकि उनको पता है ये मैदान थोड़ा सा छोटा है, चेज पूरी तरीके से हो सकता है तो एक बड़े टोटल की तरफ जाने की पूरी कोशिश करेगी विक्रोलियंस विक्रोली. यस निश्चित. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुल टोज ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सरळ राऊंड होणार सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. शशिकांत कदम, इसलिए तो कहते कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. टिपिकल खिलाड़ी है और कहीं ना कहीं जरूरत के तौर पर अपने शॉट सिलेक्शन का चयन करते. शुरुआत यहाँ पर सिंगल डबल के साथ की थी लेकिन इस बार बल्ले से धमाका, प्रहार प्रीमियर लीग में आता हुआ एक और दमदार सिक्सर, 98 सिक्सर अब तक लग चुके हैं पीपीएल यानी प्रहार प्रीमियर लीग में. हा चेंडू खोलवा टप्प्याचा पाहायला मिळतोय. पुनरागमन चांगलं झालंय, कमबॅक चांगलं केलंय, षटकार आला जरूर परंतु कमबॅक या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. कारण गोलंदाजाच्या बाबतीमध्ये आपण नेहमीच पाहिलंय की कमबॅक करणं गरजेचं राहतं आणि तोच कमबॅक पाहायला मिळाला कुणालच्या माध्यमातून. वेगाने टाकला वाईट, जिथे वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाचा भेद घेतला डॉट बॉल. 59 डावा फलकावरती आहेत, 5 खेळाडू बाद झालेत. कोणती मुभा देत नाहीये बॅटर्सला. कुणालचा हा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्कर त्याच रीतीचा, परंतु पुन्हा एकदा टाकावा लागेल. चेंडू वाईड असणं गरजेचं आहे परंतु संघासाठी वाईड नसावा आणि तेच पाहायला मिळालं. अवंतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचेल धावफलकावरती. धावा आहेत त्या 60 रन्स ऑन अ बोर्ड, 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यशनच्या पाठीमागे हर्षद पेंडारी यांना आपण पाहतोय. आई एक यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये नेहमीच चांगली भूमिका ज्यांनी अदा केली आहे त्या खेळाडूला आपण यष्ट्यांना खेटून उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे. खोपोलीची भिंत यष्ट्यांच्या पाठीमागे उभी आहे. पुढचा बॉल, हाई चेंडू उजव्या शीच्या बाहेर होता, चेस करण्यासाठी
निश्चित परावृत्तित फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी हा इथे धाव मिळते आहे ती दोन तिथे एक होती ना तिथे कन्वर्जन दुहेरी मध्ये करण्यात आलं धावांसाठी धावा धाव चालू आहे तिजेजीचा प्रयत्न आणि तिसरी देखील इथे अर्जित करण्यात आली आहे जिकरीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला धावांची धावा धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे जद्दोजहद चालू आहे धावा गोळा करण्यासाठी धावा आल्या तर 363 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत माइंडसेट चांगला आहे या दोन्ही बॅटरचा बिलकुल खासतौर पर देखा जाए तो प्रेशर क्रिएट किया गया फील्डर के ऊपर कहते हैं ना शॉपिंग मॉल में जिस प्रकार रहता है बाय वन गेट वन फ्री लेकिन यहाँ पर 3 रन दौड़े गए हैं एक अच्छा यहाँ पर कैसे सोच रखी है दोनों बैटर ने अब फील्डर्स पे भी दबाव डालने का प्रयास कर रहे हैं स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 63-63 विक्रोलियंस विक्रोली भूषण पाटील ला पाहिलं होतं की कमी वेगाने तो चेंडू वरती येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये लगेच दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला होता 10 धावा खर्च केल्यात कुणाल ने धाव फलकावरती धावा 63 बॉल पडल्यानंतर वळण घेतोय एक रायझिंग डिलिव्हरी वळणही तितकंसं प्राप्त झालं डॉट बॉल आलाय एंड ऑफ द फिफ्थ ओव्हर 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय 63-5 आहे जिथे पार्टनरशिप बिल्ड होत असताना परंतु शशिकांत कदमने एक चांगली भूमिका अदा केली आहे 32 धावा त्याच्या बॅटमधून आल्या 14 बॉल त्याने एकंदरीत फेस केलेत अच्छा ओव्हर कुणाल के द्वारा या पर 10 रन खर्च किए गए लेकिन कहीं ना कहीं जो डॉट बॉल डाली गई है अब थोड़ी सी चर्चा आप देखते यहाँ पर टीम हडल चैंपियन पनवेल करती हुई आखिरी ओवर किसको दिया जाए 5 ओवर के खेल के बाद स्कोर कार्ड है 63 आप देख सकते हैं पर जो दर्शक हमारे लाइव जुड़े कृष्णा सातपुते लाइव ऑफिशियल चैनल पर स्कोर 63 पहला इनिंग चलता हुआ 5 विकेट गिरे 5 ओवर के खेल के बाद इस ओवर में अब तक 12 एक्स्ट्रास डाले गए देखा जाए तो हमारे स्पॉन्सर्स खिलाड़ी.com LIC ऑफ इंडिया अमान स्पोर्ट्स D2H कार कॉस्मिक तारा जेनिक्स क्लोथिंग और ST मोटर्स गोरेगांव पुलिस स्टेशन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन PS वार्ड सचिन माने और अमित पोपट और संपूर्ण टीम स्पेशली देखा जाए हमारे टी शर्ट स्पॉन्सर NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर मेडिकल पार्टनर SRV हॉस्पिटल साऱ्यांचंही आभार मानणं गरजेचं राहतं एखादी मोठी स्पर्धा किंवा एक मोठा इव्हेंट कव्हर करत असताना आपल्या प्रायोजकांकडे लक्ष देणं या साऱ्या बाबी महत्वाच्या राहतात प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय पडवेलच्या नेरेदुंद्रे विभागामधून येणारा डावखुऱ्या हाताचा एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून नेहमीच या गोलंदाजाकडे पाहिलं जातं डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजी मार्क वरती आलाय टी नटराजनने ही भूमिका अदा केली नेहमीच त्याच वेळेला जसप्रीत बुमराने ही भूमिका अदा केली सध्या प्रसन्नाला आपण पाहतोय वेगाने टाकला होता उजव्या एसटीच्या बाहेर गुड लाईन स्पॉट वरून राईज होत असताना चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय हा चेंडू देखील डॉट बॉल आलाय एक दुःखद बातमी कालच्या दिवशी इंडियन क्रिकेटसाठी ही राहिली ना की वर्ल्ड टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप मधून जिथे उमेश यादवनेही काढता पाय घेतलाय जिथे आपण पाहिलं होतं जसप्रीत बुमराला दुखापत झाली आहे उमेश यादवलाही दुखापत झाली आहे दुखापत हे एक मोठं संकट राहिलं गोलंदाजांसाठी पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू आहे ऑन साइडला केला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं नमितला आपण पाहतो वेगाने चेंडू वरती येईल केवळ एकच धाव मिळते अर्थात डेथ ओव्हर मध्ये एकेरी दुहेरी धावा जरी का आल्या ना तरी देखील चालतील मोठा फटका येऊ द्यायचं नाही आहे आणि हेच करत असताना आपण नेहमीच पाहिलंय ते अर्थात प्रसन्न पाटीलला बिलकुल प्रसन्न पाटील आप देख सकते हैं यहाँ पर इनको स्पेशली लास्ट ओवर में आमतौर तौर पर बुलाया जाता है और कहीं ना कहीं एग्जीबिशन मैचेस भी होते हैं जब रायगढ़ वर्सेज थाने यहाँ पर हो या फिर रेस्ट ऑफ इंडिया वर्सेज मुकाबले हो उस मैचेस में भी कप्तान इनको आखिरी ओवर में लेकर आते हैं जिस प्रकार जैसे ने कहा टी नटराजन वाली भूमिका अपनाते हैं कटर्स का अच्छा इस्तेमाल करते हैं और वेरिएशन इनकी गेंदबाजी में आपको देखने को जरूर मिलेगा अगली गेंद प्रसन्न पाटील एक युवा टैलेंटेड खिलाड़ू है आणि एक रायझिंग स्टार या रायझिंग स्टारलाही ना नेहमीच काही गोष्टींना या नेहमीच चांगल्या रीतीने बाळगाव्या लागतात कारण आपण पाहिलं ना तर प्रसिद्धी ही एखाद्या यवनाच्या पायवलाप्रमाणे निसरडी वाट आहे आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये न जाताना यंगस्टारने नेहमीच चांगल्या रीतीने खेळ करणं प्रसिद्धी तुम्हाला मिळालीही आपण चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं आहे विकेट्स घ्यायला हव्यात चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे आणि तदनंतर प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणं हे गरजेचा विषय राहतो खाता अब तक खुला नहीं है रोहित भालेराव का देखा जाए तो 2 गेंदें अब तक इन्होंने फेस की है लेकिन सामने एक अच्छा पेस नजर आता हुआ गेंदबाज के द्वारा तीसरी गेंद यहाँ पर उनके लिए क्या होगा देखना होगा प्रसन्नाचा हा चेंडू देखील ब्लाइंड स्ट्रोक राहिला होता इथे विकेट सॅक्रिफाईस करेल रोहित भालेराव डॉट बॉल येईल जरूर परंतु खेळाडू होईल तो इथे 6-66 संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला आहे शशिकांत कदम एक महत्वाची बाब आहे की तो स्ट्राईकला आलाय
ये सही सोच, अगर बैट से गेंद लग नहीं रही तो यहाँ पर जो मुख्य खिलाड़ी है उसको स्ट्राइक दिया जाए जिनके बैट से अब तक आज रन निकले हैं। शशिकांत कदम एक बार फिर स्ट्राइक पर आए लेकिन आउट होकर जाते हुए रोहित बालेराव, गेंद आज बल्ले पर ठीक तरीके से आई नहीं है और वापस लौटते हुए रन आउट के रूप में। एक और झटका लगता हुआ 64, 64 रन स्कोर कार्ड है, 64/6 विक्रोलियंस विक्रोली का ये स्कोर। सोम डमाले नवीन बैटर मैदानाच्या आत मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडूची भूमिका नेहमीच या खेळाडूने केली आहे, गोलंदाजी चांगल्या रीतीची, त्याच वेळेला फलंदाजी नेहमीच चांगल्या रीतीची केली आहे आणि सोम डमालेला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। स्क्रीनवरती आपण सोमला पाहतोय, 64/6 आहेत, मेन कॅमेरा अँगलने सध्या त्या गवडीला कव्हर केली जाते। ही स्पर्धा एकंदरीत चांगल्या रीतीने कव्हरेज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। पुढचा बॉल प्रसन्नाचा हा चेंडू इथे अक्षा कबरला फ्लॅट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विशाल शहाने अजून एक चांगल्या रीतीने झेल टिपलाय आणि आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना गुड कॅच ऑफ द क्वालिटी, खेळाडू क्रमांक 7 बाद। गेम चेंजिंग ओवर ये हो सकता है जिस प्रकार अब तक प्रसन्ना पाटिल ने गेंदबाजी की है। देखिए अब तक एक ही रन खर्च किए लेकिन एक नंबर बॉलिंग अब तक रही है। रिप्ले में देखिए वाइड यॉर्कर किया, गेंद को खोद के निकालकर लॉफ्टेड कवर ड्राइव लगाने का प्रयास था लेकिन विशाल शाह क्या कहने, कमाल का कैच वहां पर आप देख सकते हैं, अंडर प्रेशर गुड कैच, एक्सिलेंट कैच ऑन बाउंड्री लाइन। अपन पाहतोय शशिकांतला बाधून तंबूच्या आतड्याला परतलाय, 64/7 आहेत, इथून एक मोठा फटका जरी आला ना तरी देखील एक फायटिंग टोटल म्हणता येईल आणि गिरीश त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल। 64/7 शशिकांत कदम, 16 बॉल 33 धावांची खेळी करून तो तंबूच्या आतड्याला परतलाय। एक चांगली नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली, एक चांगल्या रीतीने खेळ करण्यासाठी तो नेहमीच जाणला जातो आणि एक चांगल्या रीतीची भूमिका त्याने अदा केली। प्रसन्नाचं कौतुक करायला हवं, केवळ एक धाव दिली, एक विकेट प्राप्त केली आहे, शेवटचा बॉल असेल, जर का इथे एकही धाव या बॉल वरती आली नाही ना तर एक स्पर्धेतलं महत्वपूर्ण आणि अति योग्य रीतीने गोलंदाजी केलेला एक हरहुन्नरी गोलंदाज प्रसन्ना पाटील ठरू शकेल। बिलकुल, तीन ओवर में काफी रन लुटाए गए थे यहाँ पर चैंप 11 पनवेल के माध्यम से लेकिन उसके बाद क्या कमबैक किया है गेंदबाजों ने। कुणाल की गेंदबाजी की अगर चर्चा करें और स्पेशली प्रसन्न किया है सभी को अपने परफॉर्मेंस से इस गेंदबाज ने। आखिरी बॉल है, 2 विकेट्स भी आए हैं, आखिरी बॉल पर देखना है क्या होगा। स्ट्राइक पर गिरीश कुचरेकर, आप देखते हैं विक्रोलियंस विक्रोली के सबसे अनुभवी और भरोसेमंद खिलाड़ी। अब यस, एक टॉप क्लास गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती गोलंदाज प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून, एक धाव खर्च केली आहे, शेवटचा बॉल या सत्रातील। गिरीश कोत्रेकर साठी व्हॉट अ गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, फॅन्टास्टिक बॉलिंग बाय प्रसन्न पाटील, केवळ एक धाव देत असताना एक विकेट प्राप्त केला, शेवटच्या षटकामध्ये केवळ एक धाव संख्येचं षटक त्याने हाताळलं। What a bowling performance. चैंप 11 पनवेल टीम का नाम है लेकिन चैंपियन भरा प्रदर्शन रहा यहाँ पर प्रसन्ना पाटिल का। एक ही रन खर्च किए लेकिन एक नंबर वाली बॉलिंग रही है। या पण स्वागत करूया तो योगेश जाधव वैद्य आणि त्याच वेळेला आपण स्वागत करतो ऋषिकेश जाधव वैद्य यांचं, वैद्य ब्रदर्स ज्यांनी एक काळ टेनिस विश्वामध्ये गाजवला आणि चालती बोलती आख्यायिका टेनिस क्रिकेटची म्हणून ऋषिदादा केशव वैद्य यांना आपण नेहमीच जाणतो। पूर्वार्ध संपलाय, पूर्वार्धाची हायलाइट पाहण्याजोगे, परंतु त्याच वेळेला ना प्रसन्ना पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्याने बहारदार गोलंदाजी केली, धारधार गोलंदाजी त्याने केली, एक्सिलेंट लाईन आणि लेंथ वरती त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली, एक टॉप क्लास गोलंदाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। केवळ एक धावचं संख्येचं षटक हाताळलंय, धावफलकावरती धाव आहेत त्या 64/65 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय। या आपण पाहूया बॅटिंग अनालिसिस, ज्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळाली होती, 65 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये राहणार, 36 बॉल मध्ये या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु पूर्वार्धाचा खेळ संपला। इच कॉइन इज अ डिफरंट साइड, नाण्याला दोन बाजू आहेत, दुसऱ्या बाजूला काय घडतं काय बिघडतं या आपण आवाज ऐकूयात। मुख्य समालोचकाच्या भूमिकेमध्ये हिंदी मधून आवाज ऐकायला मिळेल, अर्थात नवी मुंबईच्या वाशीचा सचिन जिगिरी यांचा आवाज। थँक्यू। तो आपने जो आवाज सुना पहली इनिंग में, महाराष्ट्र के कोने कोने तक जिस आवाज ने सभी के दिलों में राज किया है, जिस आवाज ने निश्चित तौर पर एक क्रिकेट की किस प्रकार एनालिसिस होनी चाहिए, स्टैटिस्टिक्स होनी चाहिए, उसका कहीं ना कहीं मुख्य यहाँ पर चेहरा दिखाया टेनिस क्रिकेट में अपनी आवाज से, जयेश जी भोसले आप देख सकते हैं आज हमारे साथ कॉमेंट्री बॉक्स में जुड़े हैं। और खासतौर पर देश के कोने कोने तक जिस आवाज ने यहाँ पर निश्चित तौर पर
सभी के दिलों में राज किया है। प्रशांत जी अदौड़े सर और हमारे साथ संदीप जी जगे सर आज जो उपस्थित हुए कॉमेंट्री बॉक्स पैनल में, चर्चा आप देख सकते हैं विक्रोलियंस विक्रोली के बिल्कुल टीम हडल में चल रहा है। क्रिस प्रकार 65 रन डिफेंड करने, 10.83 के औसत से रन बनाने होंगे यहाँ पर चैंपियन पनवेल टीम को ये मुकाबला जीतने के लिए। आज रविवार का भी दिन है, थोड़े से दर्शक आपको नजर आ रहे हैं लेकिन ये तो सिर्फ शुरुआत है। जैसे जैसे खेल मैचेस चलते जाएंगे वैसे वैसे दर्शकों की चाल और कहीं ना कहीं मैदान में आप देखते हैं ढेर सारी उमड़ आपको भीड़ की नजर आएगी मैदान के चारों तरफ। प्रहार प्रीमियर लीग आप देख रहे ऑल इंडिया ओपन क्रिकेट टूर्नामेंट। चलिए इसके बाद टीम नॉर्थ हिमालयन टाइगर टीम आपको तैयार रहना है, अगला मुकाबला उनका होगा। ठीक इसके बाद नॉर्थ इंडिया की टीम आपको खेलते हुए नजर आएगी इन एक्शन इसके बाद अगले मुकाबले में। प्रहार प्रीमियर लीग हम देख रहे 65-65 का लक्ष्य रखा गया यहां पर चैंप 11 पनवेल टीम के लिए जो कि विक्रोलियंस विक्रोली टीम ने यहां पर दिया है। टॉस हारे जरूर है आज विक्रोलियंस विक्रोली लेकिन जीत के इरादे के साथ ये टीम उतरी है। अमोल जी मात्रे निश्चित तौर पर इस टीम के कहीं ना कहीं एक बैकबोन जिन्होंने हमेशा से ये टीम को बैक किया है तैयार किया है। संकट की घड़ी हो टीम जब स्ट्रगल कर रही हो हर वक्त टीम को यहाँ पर एक नई दिशा दिलाने का काम उनके माध्यम से रहा है। विक्रोलियंस विक्रोली टीम आपको अब फील्डिंग करती नजर आएगी। चलिए चैंप 11 पनवेल टीम से विनंती है कि थोड़ा सा चर्चा कम करें क्योंकि अगर आप चर्चा करेंगे तो खर्चा समय का बढ़ जाएगा हमारे ऑर्गेनाइजर के लिए। तो जल्द से जल्द ओपनिंग जोड़ी आपको मैदान की तरफ करनी है भेजनी है। प्रथम पारितोषिक 6 लाख वह चमचमाती हुई ट्रॉफी आप देख सकते हैं बिल्कुल ऐसी ट्रॉफी जो ट्रॉफी हम देखकर जब भारतीय हमारे सभी फैंस जो इंडियन टीम के क्रिकेट के सभी फैंस है हमारे भारत के लिए पहली जो खुश आई थी खुशखबरी 1983 में कपिल देव निकंज ने जो ट्रॉफी उठाई थी लॉर्ड्स के मैदान पर बिल्कुल वैसी आपको ट्रॉफी आप देख सकते नजर आ रही है हमारे मंच के बिल्कुल मुख्य स्थान पर। पहला पुरस्कार 6 लाख वह ट्रॉफी प्रहार चषक और रनर अप टीम के लिए जो उप विजेता टीम होगी प्रहार प्रीमियर लीग की उनके लिए यहाँ पर आप देखते हैं पर रनर अप टीम के लिए 4 लाख वह ट्रॉफी। मैन ऑफ द सीरीज के लिए आप देख सकते हैं यहाँ पर चमचमाती हुई बाइक देखना है। ये सभी आपको नतीजे और नजारे कल हमें पता चलेंगे महाराष्ट्र दिवस महाराष्ट्र डे में कल 1 तारीख होगा और फाइनल दिन इस प्रतियोगिता का। विपुल जी पांडुलकर उनकी संपूर्ण टीम यानी पर्दे के पीछे के हीरो हमारे सभी कैमरामैन जो शानदार कार्य करते हुए कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेट के एक बेहतरीन और एक दिग्गज खिलाड़ी उनकी आप देखते हैं पर ये कृष्णा सातपुते टीम। चलिए ग्रीन सिग्नल का यहां पर इशारा अंपायर का आता हुआ कहते हर सुबह एक नई उम्मीद जगाती है हर शाम एक नई तजुर्बे दे जाती है। हर सुबह एक नई उम्मीद जगाती है हर शाम एक नए तजुर्बे दे जाती है। आज उम्मीदों पर कौन सी टीम खड़ी उतरेगी क्रिकेट का कुछ ऐसा सफर पा देने की खुशी और खो देने का डर। वेलकम बैक आप सभी का स्वागत है प्रहार प्रीमियर लीग 2023 सीजन नंबर 6 में धमाकेदार सीजन में आप सभी का स्वागत है। आप देखते एक बार फिर मौसम थोड़ा सा सुहाना हो चुका है लेकिन हम बिल्कुल नहीं चाहेंगे यहाँ पर कि बारिश की एक भी बूंदे इस मैदान पर पड़े। रनों की बारिश तो सब चाहेगी स्पेशली चैंप 11 पनवेल टीम लेकिन मैदान पर किसी प्रकार की बारिश हम नहीं चाहेंगे क्योंकि ऑलरेडी सुबह के सत्र में यहाँ पर डिले हुआ है आज के पहले मैच की शुरुआत के लिए। चलिए अंपायर का सिग्नल आता हुआ मुकाबले की शुरुआत करनी है। आकाश जहांगीर आप देख सकते हैं स्ट्राइक एंड पर और दूसरे छोर पर विशाल शाह दो कहीं ना कहीं युवा रॉ टैलेंटेड खिलाड़ी पारी की शुरुआत करेंगे। सामने अनुभवी गिरीश कुचरेकर ओवर द विकेट पहली बॉल पहली गेंद वाइड यॉर्कर चॉप किया है गेंद को थर्ड मैन की तरफ और बैट से आता हुआ चैंप 11 पनवेल टीम के लिए पहला रन इस रन चेज में। मेरे साथ एक्सपर्ट के तौर पर जयेश भोसले सर जुड़े रहेंगे जिन्होंने खासतौर पर पहले इनिंग में चार चांद लगाया कॉमेंट्री से मातृभाषा मराठी में। वाइड यॉर्कर के साथ देखा जाए तो गेंदबाजी की शुरुआत की है गिरीश कुचरेकर ने पावर प्ले चल रहा है और निश्चित तौर पर उनको पता है सर्कल के बाहर सिर्फ दो ही खिलाड़ी या फील्डिंग कर सकते हैं तो उसके
निमित्त बॉलिंग करनी होगी। सामने विशाल शाह पहली बॉल फेस करेंगे इस रन चेज में। 65 का पीछा करते हुए चैंप 11 पनवेल। फुल टॉस गेंद हवा में है लेकिन थोड़ा सा गैप ढूंढना है। इस बार हल्की सी थी दरार, रन मिलते हुए इस बार टोटल चार रन विशाल शाह के बैट से। चांगला इंटेंट दाखवला बॅटर्स ने या पासेसचा पाठलाग करत असताना, लो फुल टॉस बॉल ला इनफील्डला भेदत असताना ऑन साइडला खेळलेला हा स्ट्रोक जो आहे ना एक कॉन्फिडन्स देऊन जाईल की तितक्यासा क्षेत्ररक्षकाच्या अभागाच्या बाहेर जरूर होता। मुकेश जासला आपण पाहिलं होतं, पाहू शकता रिप्ले मध्ये लोअर फुल टॉस बॉलला पिक केला, स्लॉग स्वीप केला आणि एक देख ना फटका पाहायला मिळाला। चार धाब्याने संघाची धावसंख्या 5 वरती। हमारे इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक आप देख सकते हम सभी के दिलों में राज करने वाले दिग्गज व्यक्ति नौशाद शिकलकर सर, आप देखते हमारे आयोजक प्रहार संस्थापक अध्यक्ष और जिनके मार्गदर्शन में क्रिकेट प्रतियोगिता चलता हुआ हमारे नौशाद अंकल। ओवर द कवर, व्हाट अ शॉट, कमाल की टाइमिंग इस बार, एक्स्ट्रा कवर के रीजन में आता हुआ एक हाई क्लास शॉट, विशाल शाह स्पेशल सिक्सर। विशाल शाह याच खेळीसाठी जाणला जातो, निधीर आणि निडर आणि निर्भीडपणे बॅटिंग करण्यासाठी त्याला नेहमीच पाहिलं जातं आणि त्याचा क्लास बॅटिंग जक्कास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले। दोन बॉलवरती दोन चौकार त्याने ठोकले आहेत, अप्रोच चांगला आहे, 65 धावसंख्येचा पाठलाग लवकरात लवकर पूर्ण करायच्या त्या धावा आणि हाच इंटेंट त्याचा बॅटिंग करण्यामध्ये पाहायला मिळाला। बॉडी लँग्वेज चांगली आहे, पॉझिटिव्ह अप्रोचने तो खेळतोय। 9 रन स्कोर कार्ड हो चुके और पहली बॉल पर थोड़ा सा जब इस कह सकते कि इस इनिंग की जो दूसरी गेंद थी थोड़ा सा रिस्क के साथ इस किया गया क्योंकि जो फुल टॉस की बॉल थी मिड विकेट के ऊपर से एक खिलाड़ी तैनात थे वहां पर, आप देख सकते हैं शॉर्ट मिड विकेट की तरफ, उनको कहीं ना कहीं गेंद बीट करती हुई मिड विकेट के रीजन में चौका। लेकिन ये तो कॉन्फिडेंस भरा स्ट्रोक था यहाँ पर विशाल शाह के बैट से, लॉफ्टेड कवर ड्राइव जो खासतौर पर सूर्य कुमार यादव के द्वारा हम देखते हैं, केएल राहुल के द्वारा वह शॉट देखते हैं। परफेक्ट मिडल ऑफ द बैट शॉट, 6 रन आए, स्कोर कार्ड अब 9 पर बढ़ता हुआ। गिरीश कोचरेकर ओवर द विकेट, ये अच्छी कमबैक, अच्छी वापसी यहां पर, अंदर की तरफ बॉल लाइट डायरेक्ट हिट करने का प्रयास लेकिन कहीं ना कहीं पहुंच गए थे विशाल शाह। स्कोर कार्ड 10 पर जा पहुंचा है, अंपायर का सिग्नल आप देखते हैं मांजरकर सर का लेग बाय, एक रन आता हुआ जरूर लेकिन कहीं ना कहीं शुरुआत अच्छी मिली है जय सर देखा जाए यहां पर चैंप 11 पनवेल टीम को। 10 रन जोड़े अब तक, डबल डिजिट में स्कोर पहुंचता हुआ। परंतु एका बाजूने आपण विशाल शाहची बॅटिंग पाहतोय, गिरीश कोचरेकरचं एक कौतुक करायला, एक कॉइन बॉक्स खेळाडू म्हणून गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जायचं, खेळपट्टीवरती एक विशेष नाणं ठेवावं आणि तिथे गोलंदाजी करण्यासाठी जर का एखाद्या गोलंदाजाला आपण सांगितलं ना तर त्या दर्जाची गोलंदाजी नेहमीच या गोलंदाजाने केली आहे। तो गिरीश कोचरेकर कमबॅक चांगलं त्याने केलंय, धावा जिथे 65 पाठलाग करत असताना 10 एकही खेळाडू बाद नाही आहे। आकाश जहांगीर अब स्ट्राइक पर है, सामने गिरीश, ओहो ये भी शॉट अच्छा है और गैप में, टाइमिंग कमाल की और अंपायर का सिग्नल आता हुआ यहां पर कवर के रीजन में, बाउंड्री आता हुआ चैंप 11 पनवेल टीम के लिए। स्कोर कार्ड की बात करें अब स्कोर अब जा पहुंचा है 14 यानी 14 रन स्कोर कार्ड, ताबड़तोड़ शुरुआत देखने को मिलता हुआ दोनों ही युवा बैटर के द्वारा। 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आकाश असेल त्याच वेळेला विशाल असेल, फार कमी वयामध्ये फार कमी वेळेमध्ये चर्चेचा विषय राहणारे हे दोन्ही बॅटर्स आहेत आणि आक्रमकता नेहमीच त्यांना ठासून भरलेली पाहायला मिळाली आहे। 30 सर्कल भेदणं किंबहुना पावरप्लेच्या षटकांचा पॉवरफुल समाचार घेणं असेल या साऱ्या गोष्टी या त्यांच्याकडून निपुण आहेत हे खेळाडू। आखरी बॉल आहे यापर और कहीं ना कहीं आखरी बॉल विक्रोलियन्स के लिए जाएगा नहीं देखने वाली बात होगी क्योंकि बैट के बिल्कुल निचले हिस्से पर गेंद लगा है इस बार। शॉर्ट फाइल पर खिलाड़ी वहां पर तैनात है, डॉट बॉल आया है और इसी के साथ पहला ओवर कंप्लीट। 65 रनों का पीछा करती हुई चैंप 11 पनवेल टीम विदाउट लॉस पहले ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है 14-14 रन। रिप्ले में आप देख सकते हैं यहाँ पर आकाश जहांगीर थोड़े से नाखुश हुए लेकिन कहीं ना कहीं जैसी शुरुआत चाहिए थी जैसे वैसी शुरुआत मिली है चैंप 11 पनवेल टीम को पहले ओवर में। इस 65 पाठलाग करत असताना 14 आहेत जिथे आपण एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण 14 धावगतीने धावा जिथे आपण एकंदरीत पाहिलं ना तर प्रति षटका गणित आस्किंग रन रेट होता 10.83 आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये 14 येणं महत्वाची बाब आहे की एकही विकेट गेलेला नाही आहे आणि याचंच कारण की काय कुतूहलाचा विषय राहिला ही पार्टनरशिप बनते। आपण या स्पर्धेचे सर्वे सर्वा पाहतोय या व्यासपीठावरती उपस्थित होत असताना प्रहार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नौशादजी शिकलकर साहेब यांना आपण पाहतोय, या स्पर्धेचे प्रणेते आहेत त्याच वेळेला अब्दुली शिकलकर साहेब यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आणि अनेक मान्यवरांनी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती दाखवली आहे, प्रेम दाखवलंय या स्पर्धेवरती। 14 एकही खेळाडू बाद झालेला नाही आहे। स्क्रीन पर आप देख सकते हैं अमोल जी मात्रे किस प्रकार युवा खिलाड़ियों को यहाँ पर डगआउट में बैठे यहाँ पर थोड़ी सी सलाह देते हुए
जब अगले मैच में उतरेंगे। टाटा आईपीएल में भी इस बार हमने देखा, जब जब जहां जहां मैचेस हुए चेन्नई सुपर किंग के, वहां पर क्राउड नीली आपको या पर्पल या पिंक नजर नहीं आए, वहां पर हर जगह येलो ही नजर आई। महेंद्र सिंह धोनी को देखने के लिए सभी हमारे दर्शक हर स्टेडियम में उतरे और मैचेस के बाद यहाँ पर महेंद्र सिंह धोनी से सभी युवा खिलाड़ी खासतौर पर उपस्थित होते थे, चाहे अभिषेक शर्मा की बात हो, रिंकू सिंह की बात हो, काफ़ी कुछ सीखने को मिलता है सीनियर खिलाड़ियों से। और वही कार्य हमारे अमोल जी मात्रे जो विक्रोलियंस के डगआउट में बैठे युवा खिलाड़ियों को थोड़ा सा सलाह देते हुए। पहले ओवर के खेल के बाद स्कोर कार्ड है 14 रन। और कहते ना यहाँ पर अब चैंप 11 पनवेल टीम को पता है, यहाँ से हटकर नहीं डटकर खेलने का समय है। रन चेज में अगर एक भी सामने वाली टीम ने एक अच्छा ओवर डाल दिया तो रिक्वायर्ड रन रेट जो कहीं ना कहीं कम हुआ है वापिस उछाल लेकर वापिस बढ़ जाएगा। बॉलिंग मार्क पर आप देखते हैं मुकेश दास आए हैं गेंदबाजी करने के लिए। विक्रोलियंस विक्रोली की तरफ से खेलते हुए कई वर्षों तक अब तक शानदार गेंदबाजी की है, एक कहीं ना कहीं लेफ्ट आर्म पेसर के तौर पर इनकी कहीं ना कहीं पहचान है। और आज प्रहार प्रीमियर लीग में किस प्रकार गेंदबाजी करेंगे देखना दिलचस्प। इसके बाद अगले मैच में उतरेगी टीम नॉर्थ हिमालयन टाइगर टीम, कप्तान और पूरी टीम लेकर आपको तैयार रहना है। मुकेश दास आए बॉलिंग मार्क पर और फेस करेंगे विशाल शाह। पहली बॉल लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे सामने राइट हैंडर विशाल शाह। पहली बॉल यहां पर मुकेश की स्विच हिट करने का प्रयास था, सफल भी हो गए थे इस बार देखा जाए तो। पहली बॉल पर चांगली सुरुवात म्हणता येईल या षटकाची। मुकेश दास अर्थात बच्चा कल्याणचा असणारा हा गोलंदाज, खुलवा टप्प्याची गोलंदाजी, डावखुरी हाताचा गोलंदाज आहे, आउटसाइड ऑफ स्टंप किंबहुना एक अँगल म्हणून तो गोलंदाजी करतो। अगली गेंद सामने विशाल शाह, पटकी बॉल ती कटकी आहे इस बार और टाइमिंग अच्छा है, प्लेसमेंटला जवाब, गैप गैप में गेंद गई है और थर्ड मैन के रीजन पे आता हुआ विशाल शाह के बैट से एक और दर्जेदार चार। मुकेश दास ने हाफ ट्रैकर टाकण्याचा प्रयत्न केला, बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न चेंडूला केला, त्यावरती कट केला होता इंटू द गॅप, अगदी सुई मधून धागा अलगत काढा बाना त्या रीतीने हा स्ट्रोक होता। चांगल्या रीतीचा खेळ पाहायला मिळालाय, लढायचं नडायचं जिंकायचं आणि घडायचं हाच उद्देश या खेळाडूंचा राहिलाय। आणि लढता लढता जिंकलो तर जिंकलो, तर आवरायचं हारलो तर सावरायचं, हा प्रयत्न या खेळाडूंचा चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। चांगल्या रीतीचे बॅटिंग चालू आहे दोन्ही फलंदाजांची, संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली ना तर स्कोर कार्डवरती स्वीप करने का प्रयास था और कहीं ना कहीं लेंथ आगे रखी जिसकी वजह से बीट करने में सक्षम हुआ इस बार मुकेश दास। एक एक्सपीरियंस गेंदबाज है, उनको पता है कि यहां पर जब अगर चौका लग भी जाए तो वापसी किस प्रकार करनी है, अनुभव एक्सपीरियंस यहाँ पर तराशते हुए मैदान के अंदर। स्कोर कार्ड 18 पर रुका हुआ है, अगली बॉल लेकर तैयार एक बार फिर लेफ्ट आर्म ओवर द विकेट मुकेश दास। इस बार शॉट अच्छा है, फ्लिक ऑफ द रिस्ट विशाल शाह का, ये शो देखिए मिड विकेट के ऊपर से इस बार किया है बड़ा प्रहार और आता हुआ है प्रहार प्रीमियर लीग में विशाल शाह के बैट से अनदर मैक्सिमम। प्रतिभा ठासून भरली आहे खेळाडूकडे, आत्मविश्वास त्याचा नेहमीच पाहायला मिळाला आहे। कुतूहलाचा विषय राहिला ना ती त्याची टायमिंग, बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला, ऑन साईडला स्ट्रोक केला, षटकार आला 24 विदाउट लॉस आहे आणि एकंदरीत 65 धावफलकाचा पाठलाग करत असताना अशा रीतीची ब्राईट स्टार्ट संघाला मिळणं किंबहुना एक स्वप्नवत सुरुवात ज्याला आपण म्हणतो ना ती पाहायला मिळाली। हा आपला VIP डाईस ज्यावरती विराजमान असणारे संपूर्ण मान्यवरांना आपण स्क्रीनवरती पाहतो या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना। 24 रन स्कोर कार्ड हो चुका है और कहीं ना कहीं अब तक सामने वाली टीम के लिए थोड़े से सिरदर्द बने हुए अब विशाल शाह, जिनके बैट से हमने अब तक विशाल शो देखा है। 18 पर बैटिंग कर रहे, केवल 6 गेंदे इस खिलाड़ी ने फेस की है और कह सकते हैं कि कम खर्चा ज़्यादा चर्चा वाली पारी अब तक पेश की है चैंप 11 पनवेल टीम के लिए। देखिए शुरुआत अच्छी चाहिए थी, एक अच्छी शुरुआत मिली है चैंप 11 पनवेल टीम को, लेकिन जैसी शुरुआत विक्रोलियंस विक्रोली ही चाहती थी, शुरुआती ब्रेक थ्रू दिलाने की जो कहीं ना कहीं कोशिश थी गिरीश कुचरेकर की, जो कोशिश मुकेश दास भी कर रहे हैं, अब तक उसमें सफल हुए नहीं है, संघर्ष करना होगा। स्वामी विवेकानंद जी ने भी यही कहा है कि संघर्ष आपका जितना बड़ा होता ना मेरे दोस्त, जीत उतनी ही शानदार होती है। और संघर्ष करना होगा विक्रोलियंस विक्रोली टीम को, क्योंकि ये मैदान छोटा है, थोड़ा सा जिगरा दिखाना होगा गेंदबाजी में। डगआउट आपण पाहतोय चॅम्प 11 पनवेलचा, हास्यमय वातावरण आहे कारण संघ सुस्थितीमध्ये आहे। अगली गेंद इस बार कवर की तरफ खेला है,
बैट के बिल्कुल बीच पे गेंद लगी है, बैट का फेस खोला, डीप कवर के रीजन में आप देखते हैं वहां पर प्रीतेश जोशी खड़े थे, एक रन आया है, स्ट्राइक रोटेट किया जा रहा है। एक सेंसिबल क्रिकेट, एकाग्रता बैटिंग में कैसी होनी चाहिए दो युवा यंगस्टर खिलाड़ियों के द्वारा, वह खास तौर पर झलकता हुआ नजर आ रहा है मैदान के अंदर। विदाउट लॉस अब तक चैंप 11 पनवेल की खेमा काफी खुश है, आप देख सकते हैं स्कोर कार्ड उनका 25-25। मुकेश दास क्या विकेट चटकाएंगे, गेंद अच्छी थी उतना यहाँ पर अच्छे तरीके से सम्मान देते हुए ड्राइव किया है गेंद को, बैट का फेस खोला, ऑफ ड्राइव स्ट्रोक, गेंद जाता हुआ लॉन्ग ऑफ के रीजन में, आता हुआ सिंगल, स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 26 पर। गिरीश कोचरेकर के ओवर में भी यहाँ पर डबल डिजिट में रन्स आए थे ऑलमोस्ट, आप देखते 14 रन आए और इस ओवर की बात करें तो टोटल रन आए हैं 12, यानी दो ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है चैंप 11 पनवेल टीम जो 65 रनों की पीछा कर रही है विदाउट लॉस, स्कोर कार्ड 26-26। हमारे स्पॉन्सर्स आप देखते हैं यहाँ पर स्पेशली जो मेडिकल किट का यहाँ पर दे सारा इनका जिनका सपोर्ट है सहकार है, SRV हॉस्पिटल्स, द न्यू पॉसिबल, इम्पॉसिबल को भी करने वाले हमारे पूरी टीम शानदार कार्य करती हुई, खिलाड़ी.com, LIC ऑफ इंडिया, अमान स्पोर्ट्स, D2H, कार कॉस्मिक, तारा जेनिक्स क्लोथिंग, ST मोटर्स, गोरेगांव पुलिस स्टेशन, मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन, PS वार्ड, सचिन जी माने, अमी जी पोपट, हमारे टी शर्ट स्पॉन्सर जो खिलाड़ियों के आप ब्रांडेड टी शर्ट्स हर टीमों के लिए आप देख रहे हैं, हमारे NP स्पोर्ट्स यानी मीरा भाईंदर स्पोर्ट्स। 13 धावगति ने धावफलकावर 26 धावा है जिथे 24 बॉल मध्य 39 ची आवश्यकता है, 24 चेंडू और 39 धाव संख्य की आवश्यकता, 9.75 च्या आस्किंग रनरेट ने आता मात्र धावफलक इधे पहाय मिले। गोलंदाजी मार्क वरती सुमित आउटी अर्थात टेनिस क्रिकेट चा जसप्रीत बुमरा ज्याला म्हणून नेहमी पाहिलं जातं, जो कांजूर मागचा गोलंदाज आहे परंतु एक चांगल्या रीतीने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो। टेनिस क्रिकेटचा जसप्रीत बुमरा यासाठी ना गोलंदाजी करत असताना त्याची ऍक्शन, त्याचा फॉलो थ्रू, त्याचा रिदम हा पाहण्याजोगे राहिलाय, ऑल इज वेल गोलंदाज म्हणून या जसप्रीत बुमराकडे टेनिस क्रिकेटचा पाहिलं जातो। तो सुमित आउटी गोलंदाजी मार्क वरती, स्क्रीन पर आप देखते यहाँ पर आकाश जहांगीर अब स्ट्राइक लेंगे नए ओवर में, बॉलिंग मार्क पर तैयार सुमित उर्फ जसप्रीत बुमरा। यही हुआ है जो एक्शन होती है ना इस प्रकार की, कहीं ना कहीं हल्की सी तकलीफें देती है गेंदबाज को, इंजरी के ज़्यादा चांसेस रहते हैं और वही देखने को मिला जसप्रीत बुमराह के साथ भी। जय सर, काफ़ी लंबे अरसे से इंजरी से गुजर रहे जिसकी वजह से WTC जो टेस्ट चैंपियनशिप का जो कहीं ना कहीं एक बड़ा प्लेटफॉर्म है वहाँ से भी हमको नज़र नहीं आएंगे इस फाइनल में जो ऑस्ट्रेलिया के टीम के खिलाफ होने वाला है, और IPL से भी कहीं ना कहीं दूर रहे जिसकी वजह से मुंबई इंडियंस टीम को कहीं ना कहीं उसकी भरपाई करनी पड़ रही है इस सीज़न में। सुमित बॉलिंग मार्क पर तैयार होंगे, एक बार फिर विकेट चाहिए विक्रोलियंस विक्रोली को यहां से, स्कोर कार्ड 26 पर। इस बार चॉप किया बॉल को, टाइमिंग देखिए, व्हाट अ शॉट, व्हाट अ प्लेसमेंट, आकाश जहांगीर का ये क्लास नजर आया इस बार, गैप ढूंढा है और चौका बटोरा है, व्हाट अ टाइमिंग, क्लासिकल ड्राइव पाहायला मिळाला, फ्रंट लेग पुढे आणलं, ज्युसी हाफ बॉली वरती बॅटचा फेस ओपन केला, फॉलो थ्रू चांगलं होतं, स्क्रीन वरती आपण पाहतोय हा रिप्ले, वाईड वर्क टाकण्याचा प्रयत्न केला होता जो कवर ड्राइव स्क्वेअर ड्राइव एक चांगल्या रीतीने खेळण्यासाठी आकाशला आपण पाहतो। मिस्टर 360 आहे, एक व्हिडिओ आकाश जहांगीरची व्हायरल झाली, आकाश चोप्राने इंस्टाग्राम हँडल वरती ती व्हिडिओ टाकली आणि तदनंतर चर्चेचा विषय राहिला होता हा खेळाडू लेदर बॉल चांगल्या रीतीने खेळतो, रबर बॉल त्या रीतीने खेळतो, मग कोणत्याही रीतीचं क्रिकेट असेल ना स्वतःला ढाळून घेणारा खेळाडू आहे, चांगली बॅटिंग करतोय आकाश जहांगीर। सेंसिबल क्रिकेट देखने को मिलता हुआ आकाश जहांगीर के द्वारा, और स्कोर कार्ड की बात करें अब स्कोर हो चुका है 30 पर, अभी भी विकेटों का कॉलम खाली है विक्रोलियंस विक्रोली टीम की अगर बात करें तो। ओवर द विकेट, अगली बॉल पटकी हुई गेंद थी, बैक ऑफ द लेंथ डालने का प्रयास, लेकिन लेंथ अच्छी थी, लाइन खराब, इशारा अंपायर का है, स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ अब 31 पर जा पहुंचा है, संघर्ष करना पड़ रहा है विक्रोलियंस विक्रोली टीम को ये स्कोर डिफेंड करने के लिए, लेकिन कहते हैं ना दोस्तों वक्त ने फंसाया है, अभी परेशान नहीं हूं मैं, हालातों से हार जाऊं इंसान नहीं हूं मैं, सुमित यही कोशिश कर रहे हैं, 34 रनों की आवश्यकता यहां से ये मुकाबला जीतने के लिए चैंप 11 पनवेल टीम को। अगली गेंद ओवर द विकेट, ओहो फुलर लेन डिलीवरी बॉल थी, ऑफ स्टंप के बाहर, इस बार कवर में खेलना चाह रहे थे, अंदर आया बॉल पड़कर, अच्छी लेंथ, विकेट अगर चटकानी है तो यही लाइन और लेंथ यहां पर रखने होंगे, डॉट बॉल की संख्या बढ़ाने का प्रयास करना चाहिए क्योंकि अब तक दो ओवर के खेल के बाद स्कोर 26 था और अब तक इस ओवर की शुरुआती दो गेंदों में अब तक रन आए टोटल आप देख सकते हैं 5, लेकिन बैटिंग में पंच दिखाया है दोनों बैटर ने, विशाल शो देखने को मिला आज स्पेशली पहले इस मैच में सेकेंड इनिंग में इस रन चेज में, और सामने आकाश जहांगीर क्लास नजर आया उनके बल्लेबाजी में, ओहो हो वाह 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 अनबिलीवेबल शॉट,
आप देख सकते हैं इस बार पिकअप शॉट था ये, स्क्वायर लेग के ऊपर से ओवर द स्क्वायर लेग सिक्सर, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, आकाश का बैट मधून ऑन साइड लास्ट लॉक स्वीप, ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी, आकाश जहांगीर ऑन साइड ला षटकार देशा बैट मधून आला है, संघाजी धाव संख्या 37, फुल टॉस बॉल थी और कहां ये छोड़ने वाले थे, जूसी फुल टॉस गेंद को यहां पर पिकअप स्ट्रोक में तब्दील किया है, स्क्वायर लेग के ऊपर से इस बार 6 रन जड़े हैं, मुश्किलें बढ़ती हुई यहां पर विक्रोलियंस विक्रोली टीम के लिए, क्योंकि देखा जाए तो 65 रन आपको यहां पर डिफेंड करने हैं, लेकिन कहीं ना कहीं जो आखिरी ओवर में सिर्फ 1 रन आया प्रसन्ना पाटिल का, ऐसा लगा जैसे कि वहां से मोमेंटम चैंप 11 पनवेल टीम के लिए झुका है, स्कोर 37 पर अब जा पहुंचा है, पहली विकेट की साझेदारी पार्टनरशिप 37 की, अब एक और अच्छी गेंद इस बार जड़ में डाली गई थी लेकिन आकाश यहां पर सेट हो चुके हैं, अब सेट हो गए तो गेंदबाजों को अपसेट कर रहे हैं, कवर की तरफ इस बार गेंद को ढकेला है, अब तो कोशिश यही है कि पुश करो खुश रहो, 1 रन आया स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ अब 38 पर जा पहुंचा है, वीआईपी डाइज आप देखते हमारे तमाम मेहमान, आज रविवार का दिन है छुट्टियों का दिन है तो निश्चित तौर पर प्रहार प्रीमियर लीग में हमारे तमाम अतिथि यानी मेहमान उपस्थित होंगे और कृष्णा सातपुते लाइव ऑफिशियल टीम के माध्यम से यूट्यूब के माध्यम से सभी को यहाँ पर आप देखते हैं उनको कैप्चर किया जा रहा है, सीधा प्रसारण, अगली गेंद सुमित ओवर द विकेट, इस बार भी शानदार स्ट्रोक है, गैप में खेला है, रन देखने कितने मिलेंगे और ओहो इसे कहते हैं जनाब गरीबी में आटा गीला, नजरें हटी और दुर्घटना घटी, 4 रन, कवर के रीजन में खिला हुआ स्ट्रोक था, एक क्रैकिंग कवर ड्राइव विशाल शाह के बैट से, इन दोनों बल्लेबाजों ने जिस प्रकार बैटिंग की है ना आज, कहीं ना कहीं विक्रोलियंस टीम को इस इनिंग में वापसी के मौके ही नहीं दिए, जब जब मौका मिला तब तक चौका लगाया गया है और चौकाया है यहाँ पर विशाल शाह ने, विशाल शो वंस अगेन गोइंग ऑन, 42 धाव संख्या धावल का भरती है, डोखदुखी राहिली आहे, पहिल्या विकेटची पार्टनरशिप मात्र बिल्ड होते है, विकेट प्राप्त केलेले नाही आहे गोलंदाजांनी आणि हीच एक मोठी डोखदुखी राहिली आहे ती विक्रोलियंस विक्रोली टीम साठी, 42 रन स्कोर कार्ड, अगली गेंद सुमित की ओवर द विकेट, फुल टॉस बॉल थी और इस बार लीडिंग एज लगा है लेकिन मस्तक पर गेंद ने इस बार दिया है दस्तक, डीप स्क्वायर लेग के ऊपर से, प्रीतोष जोशी थे वहां पर लेकिन प्रीतेश जोशी वहां पर थोड़े से दर्शक बने क्योंकि ये दर्शनीय स्ट्रोक, 6 रन आता हुआ और स्कोर कार्ड की बात करें अब स्कोर जा पहुंचा है 48-48 पर, अनबिलीवेबल बैटिंग, अनस्टॉपेबल बैटिंग इस एनकाउंटर में, काउंटर अटैक करते हुए विशाल शाह, 48 धावा धाव फलका भरती है, विशाल शाह खेलते 10 बॉल 30 धावा त्याच्या बैट मधून आल्यात, आकाश जहांगीर 8 बॉल मध्ये 16 धावा त्याच्या बैट मधून आल्यात, 3 षटकांमध्ये 48 आल्यात, येणार 18 बॉल चा खेळ शेष आहे, 17 धाव संख्येची आवश्यकता, एकंदरीत आपण पाहिलं ना करंट रन रेटचा एकंदरीत विचार केला तर प्रति षटका गणिक 16 धाव गतीने धाव फलक पुढे चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये आस्किंग रन रेट पाहिला ना तर 5.66 केवळ, अर्थात इंटेंट वेगळा होता, अप्रोच वेगळा होता, ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली अर्थात देव बोली चांगल्या रीतीची आहे दोन्ही खेळाडूंची आणि एका मोठ्या आव्हानाला त्यांनी छोटं बनवलंय या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, 48 धावा धावफलका भरती आहेत, खेळाडू एकही बाद झालेला नाही आहे, चॅम्प 11 पनवेल ही टीम 65 पाठलाग करते, जय सर जो आखिरी जो शॉट लगाया गया था थोड़ा सा राशिद खान वाला शॉट था, स्नेक शॉट जिसे कहते हैं आज के दौर पर, जिसकी काफी प्रैक्टिस करते हैं जीटी के खिलाड़ी राशिद खान, और वैसा ही शॉट था, फुल टॉस बॉल थी और डीप स्क्वायर लेग के ऊपर से एक दर्शनीय स्ट्रोक, क्या बैटिंग रही है, जब दो युवा ये बल्लेबाज अच्छा क्रिकेट खेलते हैं कहीं ना कहीं दर्शकों के कहीं ना कहीं चेहरे पे एक अलग मुस्कुराहट आती है और वही देखने को मिला है, अब 18 गेंदों में जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता है, 18 गेंदों में 17 की आवश्यकता, मुश्किल तो होनी नहीं चाहिए क्योंकि 10 विकेट अभी भी हाथ में है यहां से, लेकिन साथ चाहिए विक्रोलियंस के गेंदबाजों का, साथ चाहिए फील्डर्स का यहां पर, अगर थोड़ा सा जो मुमकिन है उसको मुश्किल बनाना है, हमारे सभी स्पॉन्सर्स आप देख सकते हैं D2H स्पॉन्सर्स एंड पार्टनर ताराजेनिक्स क्लोथिंग अमान स्पोर्ट्स ओवर द विकेट, नया ओवर जड़ में डाली थी, फुलर लेंथ डिलीवरी, हल्के हाथों से ड्राइव किया, सॉफ्ट हैंडली खेला हुआ स्ट्रोक कवर के रीजन में, कंधे थोड़े से झुके नजर आ रहे विक्रोलियंस विक्रोली के, आप देख सकते हैं लेकिन समय अभी भी बदला नहीं है, ये ओवर में अगर गुच्छों में विकेट गिरे और एक इकोनॉमिकल ओवर आए जैसा प्रसन्ना पाटिल का ओवर था आखिरी ओवर, तब आएगा मजा मैच में, क्योंकि विक्रोलियंस विक्रोली टीम भले ही यहाँ पर
पलड़ा थोड़ा सा झुका हुआ है लेकिन लड़ती है टीम, जीतती टीम है। ओवर द कवर खेला है शॉट को गैप में, व्हाट अ शॉट, सुपर से ऊपर कवर के ऊपर विशाल शाह के बैट से एक और फ्लैट सिक्सर, रुकने का नाम ही नहीं ले रहे और अनस्टॉपेबल बैटिंग चल रही है। इसलिए कहते हैं कि आज के दौर की महंगाई की अगर बात करें तो सोने के जेवर और जयेश सर इस खिलाड़ी के तेवर महंगे होते हैं। स्नेची चांगल्या रीतीने खेळला, नवी मुंबईला बिलॉंग करत असताना नवी मुंबईच्या खेळाडूंमध्ये एक वेगळी एनर्जी असते आणि त्यापैकी एक एनर्जेटिक परफॉर्मन्स इथे पाहायला मिळाला आहे तो विशाल शहाचा। चांगली बॅटिंग करतोय, 11 बॉल मध्ये 36 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय, संघाची धावसंख्या 55, 10 ची आवश्यकता केवळ। धीमी बॉल थी, पिक किया, रीड किया इस बार और कहीं ना कहीं देखा जाए तो शायद कैच को अंजाम दिया गया है, विकेट मिला है और आकाश जहांगीर कह रहे कि दोनों को नॉट आउट होकर साथ में लौटना था लेकिन साथ छूटा है इस बार और कैच लपका है डीप स्क्वायर, लेकिन फील्डर वहां पर जो खड़े थे आप देख सकते हैं रोहित भालेराव किडनी वहां पर मौजूद थे और एक अच्छा कैच। मैं यहां पर नॉर्थ हिमालयन टाइगर के कप्तान से यहां पर विनती करूंगा, टॉस के लिए आपको प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आना है, नॉर्थ हिमालयन हिमालय टाइगर टीम के कैप्टन उनसे विनती प्लीज, कैप्टन टॉस के लिए आपको प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ जोड़ना है। एक साम्य राहिले या कॅच मध्ये, विशाल शहाने त्याच ठिकाणी एक जेल टिपला होता, पहिला खेळाडू बाद झाला होता, याही वेळेला उत्तरार्ध दाखल आपण पाहतोय ना, पहिला कॅच पकडला गेला तो अर्थातच रोहित भालेरावने टिपला होता आणि इथे खेळाडू बाद झाला। हेमंतजी बनियाल आपका ही स्वागत है इस प्रतियोगिता में। हेमंतजी बनियाल अर्थात 70-70 बिग बॅश धमाका दिल्ली मध्ये झाली, त्याचे स्वतः ऑर्गनायझर आणि ते देखील पाहायला मिळतात। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं मिस्टर आरपीएल रायगड प्रीमियर लीग दोन पर्वामध्ये मालिकेवरची बाइक ज्याच्या नावावरती आहे तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। मिस्टर आयपीएल कह लीजिए, मिस्टर 360, तमाम नाम जिस खिलाड़ी को यहाँ पर दिया गया उनके फैंस के माध्यम से अब आए हैं नंबर तीन पर, इनैट नंबर तीन पर आए बैटिंग करने, लेकिन उनके लिए एक शानदार पारी खेलने के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म सेट किया है विशाल शाह आकाश जांगे ने। ओवर द विकेट की बॉल, ओवर द कवर खेला है, अवे फ्रॉम द बॉडी, ताकत इस खिलाड़ी के अंदर है और आप देख सकते हैं यहां पर प्रहार किया है बैट से, कवर के ऊपर से आता हुआ एक और सिक्सर, अब चाहिए मात्र यहां से चार। स्वप्नवत शुरुआत, स्वागत केला हेमंत जी बनियाल आपका स्वागत है इस प्रतियोगिता में, सहा धावे स्वागत केला, शक्का टुकला एक्स्ट्रा कवरला, फैंटास्टिक स्ट्रोक। बॉलर सोहम है और कहीं ना कहीं एक तरफा मैच हो गया पूरी तरह, सिर्फ चाहिए चार रन। अगली गेंद ओवर द विकेट, लीडिंग एज लगा इस मरतबा और शायद ये विनिंग शॉट तो नहीं और एक अच्छा कैच शशिकांत कदम और अपने कदमों का यहां पर इस्तेमाल किया, दौड़ कर गए पीछे की तरफ और वेल जज कैच शशिकांत कदम, विकेट मिलता हुआ सुमित डोंगरे यहां पर आउट होते हुए। एक शॉर्ट बट स्वीट सुखद आनंद देणारी ही इनिंग इथे संपुष्टात येते आहे ती सुमित डोंगरेची, एक षटकार त्याने खेचला क्लासिकल अंदाजामध्ये आणि लगेचच परतफेड केली याची, जशास तसं प्रत्युत्तर दिलं सोहन डमालेने। नवीन बॅटर नवीन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय, फार अल्पावधीतच हेही नाव तितकस चर्चेचा विषय राहिलंय, अटॅकिंग क्रिकेटसाठी हाही खेळाडू जाणला जातो तो नमित पाटील नवी मुंबईच्या तुर्भेचा। नमित पाटील अब आप देखते मैदान की तरफ रुख करते हुए और कहीं ना कहीं जिस प्रकार नवी मुंबई के लिए तुर्भे गांव के लिए दो खिलाड़ी कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटिल, कहते ना बड़े मियां छोटे मियां सुभान अल्लाह, वैसे ये रहे पिछले दो तीन वर्षों में जिस प्रकार इन्होंने अपने क्रिकेटिंग के करियर के बार ग्राफ की अगर तरफ नजर डाले तो एक ऊंची उड़ान उपलब्धि हासिल की है, लेकिन मैच एक तरफा है, कहते ना यहाँ पर खाने में ना हो नमक और क्रिकेट में ना हो चमक तो मजा नहीं आता, वैसा ये मुकाबला अब तक रहा है। अब चाहिए सिर्फ चार सामने सोहम, दो विकेट चटकाए अब तक, तीखी बाउंसर थी ये भी कैच था यहाँ पर, मोटा किनारा लगा था, पटकी हुई बॉल थी, पुल करना चाह रहे थे यानी हुक शॉट खेलने की कोशिश थी लेकिन कैच ड्रॉप हुआ है वहां पर मंगेश वैती से। 61 रन हो चुके हैं, लॉस ऑफ टू विकेट, जीतने के लिए अभी भी चार रन चाहिए, आने वाली गेंदे यहां से 12, नेक्स्ट मैच में इन एक्शन नजर आएगी नॉर्थ हिमालयन टाइगर टीम जो तैयार है। एक्सेसला दोन, चांगल्या रीतीची गोलंदाजी सोम ढमाळेची राहिली, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, हार म्हणायला तयार नाही आहे, शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत तो चांगल्या रीतीची कामगिरी करत असताना पाहायला मिळाला। केवळ एक मात्र खेळाडू राहिला ज्याने दोन विकेट्स प्राप्त केल्या, 13 धाबा खर्च केल्या होत्या आणि एकंदरीत वगळता त्याची गोलंदाजी वगळता पहिल्या षटकामध्ये गिरीश कोत्रेकरने 13 धाबा खर्च केल्या होत्या, मुकेश दासने 12 धाबा खर्च केल्या होत्या, सुमित आउटी 22 धाबा त्याच्या षटकामध्ये आल्या, एकंदरीत तिन्ही गोलंदाजाने
काही सफलता प्राप्त झाली नव्हती. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्क वरती फेरबदल पुन्हा एकदा करण्यात आलाय आणि मुकेश दास याला पाचारण करण्यात आलाय. शशिकांत कदम पहले इनिंग में जिनके बैट से रन निकले, उसके बाद आखिरी ओवर जो कहीं ना कहीं गेम चेंजिंग ओवर जैसे मैंने कहा था कमेंट्री में, बिल्कुल वैसे ही सिद्ध हुआ. एक रन का ओवर, वहां से ही मोमेंटम शिफ्ट हो गया था चैंप 11 पनवेल टीम की तरफ. और सेकेंड इनिंग में विशाल शो हमने देखा, 36 रनों की एक आउटस्टैंडिंग इंपैक्टफुल स्टैंडर्ड पारी हमने देखी वहां पर. और आकाश जहांगीर जहां पर उन्होंने ये भी अटैकिंग क्रिकेट खेल सकते, मैन ऑफ द सीरीज अब तक 3 चटका चुके हैं इस सीजन में, लेकिन एंकरिंग वाला पारी अब तक खेला था. और मैच विनिंग स्ट्रोक सिक्सर के साथ आकाश जांगी ने मैच फिनिश किया है. वेल प्ले आकाश, वेल प्ले चैंप 11 पनवेल टीम, हार्ड लक बैड लक टीम, विक्रोलियंस विक्रोली टीम. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. फिलहाल आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2023. इस प्रतियोगिता में शशिकांत कदम ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की, विशाल की जबरदस्त पड़ रही और आकाश आज अच्छा फिनिश करते हुए तो चांप पनवेल टीम के लिए एक बहुत अच्छी जीत प्राप्त करने का मौका मिला और जीत का स्वाद चखते हुए अब फिलहाल आकाश अपने डगआउट की तरफ जा रहे हैं. आकाश कॉन्ग्रेचुलेशन. प्रसन्ना पाटिल ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, शानदार गेंदबाजी की है, तो अब मैन ऑफ द मैच. उससे पहले मैं पनवेल के कप्तान को बुलाना चाहूंगा टॉस बॉस में और पिक बॉल जो हमारे साथ जुड़े हुए हैं, दिल्ली के कप्तान, नॉर्थ इमरान टाइगर के कप्तान. और मैं यहाँ इस मंच पर बुलाना चाहूंगा टॉस बॉक्स में हमारे मेहमान अशोक शिर्के. अशोक शिर्के साहब, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है या टॉस बॉक्स मध्ये निश्चितच अशोक जी शिर्के साहेबांना मी विनंती करतो आपले शुभ हस्ते बघायला जाईल टॉस. चांप पनवेल संघाचा कॅप्टन अंगत आपल्याला विनंती, आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अशोक शिर्के यांच्या शुभ हस्ते बघायला जाईल टॉस. और पिक बॉल को मैं विनती कर रहा हूँ, दरखास्त कर रहा हूँ, पिक बॉल आपको भी या टॉस बॉक्स में आना है. इस टूर्नामेंट के आयोजन करता है हमारी सबके दिल की धड़कन नौशाद शिकलगार और अशोक जी शिर्के साहब हमारे साथ जुड़ रहे हैं. अंगत अंगत आपको भी बिल्कुल हमारे साथ.